जिंदाबाद सर्व साथी ना मी युवराज तेजमला श्रेय गटकर जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वय महाराष्ट्रमाचा आठवड्याच्या अभ्यासक्रमाच्या या अभ्यास वर्गामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि एकतर एनएपीएमचा लढा हात गेल्या 30 वर्षापासूनचा जवळपास देशभरातल्या अनेक प्रश्नांवरती आपण काम केलं आहे, अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. फक्त संघर्षच नाही तर रचनात्मक कामामध्ये शाश्वत विकास आणि या उद्देशाला घेऊन समता, सादगी आणि स्वावलंबन या स्लोगन प्रमाणे आपण काम करत आहोत. अनेक संघटना याच्यामध्ये सहभागी आहेत, व्यक्ती आहेत, साथी आहेत. या सर्व साथींच्या बळावरती आणि साथींच्या सहकार्याने आपण पुढे जात आहोत. तसेच या लॉकडाऊनच्या काळात अनेक समस्याही पुढे आल्या आणि अनेक मार्गही आपल्याला संपर्काचे आपण शोधले आणि ते आपण ऑनलाईन शिक्षणासारख्या विषयाला आपण आपली मतं नोंदवत असतानाच सदसद विवेक बुद्धीना आणि विवेकासाठी या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करता येईल यासाठी आपण काही पर्याय व्यवस्था वापरत या ऑनलाईन अभ्यास वर्गाची सुरुवात केली. आणि याच्यामध्ये आतापर्यंत आपली 3 सत्र पार पडली. तर याच्यात वेगवेगळ्या भागातली आंदोलनं, वेगवेगळे विषय, तात्काळ येणारे विषय यावर आपण सत्र घेत आहोत. तर आजचे असेच आपले वक्ते आहेत की आता सध्याची स्थिती अशी आहे, म्हणजे काश्मीर सारख्या ठिकाणची परिस्थिती असेल, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना जी होणारी अटक असेल, दमन असेल, कार्यक्रमांच्या परवानग्यापासूनचे वेगवेगळे असेल. म्हणजे आता उदाहरण दाखल की आमची काश्मीरमधली एक साथी आहे आपली फौजी, तर तिला ह्या सगळ्या वेबिनारला अटेंड करायचं किंवा काय म्हटलं तरी तिला तत्काळ तिथल्या पोलीस आणि मॅजिस्ट्रेटचे फोन जातात. म्हणजे एवढ्यापर्यंत हे दमन आहे लोकशाहीमध्ये. आणि ही गळचेपी काय किंवा लोकशाहीला आरोपीच्या पिंजऱ्यात आपण ज्या आजच्या या अभ्यास वर्गाचं टायटल ठेवलंय त्यावर हे वक्त्यांमध्ये आजचे जे वक्ते आहेत आपले डॉक्टर मनीषाताई गुप्ते ह्या स्त्रीवादी अभ्यासक आणि कार्यकर्त्या असल्यात, ग्रामीण महिलांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या आधी अतिशय तळमळीनं आणि गेल्या अनेक वर्षापासून मी पाहतो त्यांना. मी 2008 मध्ये माझा तसा संपर्क आला ह्या सगळ्या लोकांशी, मिलिंद चव्हाण, सुभाषताई, अभय शुक्ला आणि त्याच काळात या कारण डॉक्टर विनायक सेन मुक्तता समितीचं आंदोलन त्यावेळेस सुरू होतं, त्यावेळेस मी खऱ्या अर्थाने ह्या सगळ्या आंदोलनांमध्ये सुरुवात झाली माझी. तसंच महिलांच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ म्हणून मासूम संस्थेच्या संस्थापक आणि संचालक त्या आहेत. लोक स्वतंत्र संघटना PUCL व अन्य संघटनांशी जोडलेल्या त्या मानवाधिकारासाठी काम करणाऱ्या झगडणाऱ्या कार्यकर्त्या आहेत. वंचित घटकांच्या मानवी हक्कासाठी सुद्धा त्या सतत काम करत असतात. वेगवेगळ्या प्रश्नांवरती वेगवेगळ्या सत्रांमध्ये आपण पाहत असतो. तसेच आपले आजचे दुसरे वक्ते आहेत डॉक्टर नितीश नवसागरे सर. संविधानिक कायदा आणि न्यायशास्त्राचे ते अभ्यासक आहेत. ILS विधी महाविद्यालय जे आहे आपलं तिथले ते प्राध्यापक आहेत. सामाजिक चळवळीत आणि खास करून वंचित आणि अन्यायग्रस्ताच्या बाजूने आपल्या कायद्याची ज्ञानासह उभे राहणारे ते कार्यकर्ते आहेत. कार्यकर्तेच नाही तर मी खंबीर साथी म्हणेल, मार्गदर्शक म्हणेल असे हे डॉक्टर नितीश नवसागरेही आज आपल्याला या अभ्यास वर्गासाठी लाभलेले आहेत. तर या सर्वांचं मी NAPM महाराष्ट्राच्या वतीनं स्वागत करतो आणि पुढील सूत्र सुनीताईंकडे सोपवतो. जिंदाबाद युवराज आणि सगळ्या इथे उपस्थित साथींना जिंदाबाद. आणि आज जे खास वक्ते आहेत त्यांची ओळख युवराजनी करून दिलेली आहे, त्यांना सलाम जिंदाबाद. आता फेसबुक लाईव्ह पण चालू आहे आणि त्यामुळे अनेक लोक बाहेरही बघत आहेत आणि हे सगळे अभ्यास सत्राचा भागच आहेत. आपल्या ह्या सगळ्या अभ्यास सत्राची अशी आहे साधारणपणे की दोन्ही वक्त्यांची मांडणी होईल आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नोत्तर करू. आणि दोन्ही वक्त्यांनी जसं सांगितलं आहे की प्रश्नोत्तर ही चर्चात्मक असावी, त्यामुळे आम्ही बेसिक मांडणी करू आणि त्याच्यानंतर खरं म्हणजे चर्चेतूनच सगळी सगळा मुद्दा पुढे जावा. युवराजनी आजच्या विषयासंदर्भात सांगितलंच आहे आणि हा विषय जेव्हा आम्ही विचार करत होतो अभ्यास सत्रासाठी घेण्याचा त्यावेळी प्रशांत भूषण यांच्या केसच्या संदर्भातला सगळा माहोल होता आणि काय होईल अशी सगळी काळजी पण होती आणि न्यायपालिकेने सगळ्या प्रकरणात प्रश्न त्या सगळ्या
प्रश्न स्वतःला झाला असं वाटलं की आपण हा विषय घेऊया. आणि ह्या आठवड्यात तो घेत असताना आजच्या दिवसाचं आणखीन एक औचित्यही जाणवलं, ते म्हणजे उद्या गौरी लंकेश यांचं असलेला स्मृती दिन आणि त्या निमित्ताने पूर्ण देशभरामध्ये जे हम अगर उठे नहीं तो होणारे कार्यक्रम. हम अगर उठे नहीं तो चा पुढचे वाक्य आहे जुल्म बढता जाएगा. आणि त्यामुळे हा जुल्म वाढू नये म्हणून खरं आपण सगळे कार्यरत आहोत, तर तो सगळा एक संदर्भ ह्या चर्चे. मी फार वेळ घेणार नाही, पण थोडक्यात जे आज मुद्दे आपल्या पुढे आहेत ते फक्त मांडते की एकतर गौरी लंकेश काय किंवा दाभोलकर असतील, कलबुर्गी किंवा गोविंदराव पानसरे यांच्या हत्या, ह्या व्यक्तींच्या हत्या नाही, हे आपल्याला माहितीये की ह्या आपल्या लोकशाहीच्या संविधानाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि सेक्युलरिझमच्या रक्षणासाठी जर ह्या हौतात्म्य हे आपल्याला सगळ्यांना माहिती, त्यामुळे कशा प्रकारची लोकशाही विरोधी अशी एक स्थिती आणि असं एक शक्ती इथे आज ऑपरेट होतीये हे आपल्याला सगळ्यांना माहिती. दुसरं की आपण गेल्या 6 वर्षांमध्ये असं सतत बघतो आहोत की देशद्रोही ठरवणं, राजद्रोहाचे गुन्हे दाखल करणं अशा तऱ्हेची दडपशाही ह्या देशामध्ये चालू आहे. मग ते JNU आणि अलीगड विद्यापीठासारख्या विद्यार्थ्यांवरचं दमन असो, कन्हैया कुमार आणि त्या सगळ्या तेव्हापासून ते चालू आहे 2014-16 पासून. दुसऱ्या बाजूला आपले मानव अधिकार कार्यकर्ते आहेत, सुधा भारद्वाज असतील किंवा अन्य सर्व, की ज्यांना अगदी खोट्या केसमध्ये गुंतवलेलं आहे आणि त्यांना पण ते गेले 2 वर्ष तुरुंगात आहेत हे आपल्याला दिसत आहे. आणि आता अगदी कालच कफील खान यांची सुटका झालेली आहे, संजीव भट्टा जन्मठेपेची सजा भोगत आहेत आणि प्रशांत भूषणांवरचं काय झालं ते आपल्याला सगळ्यांना माहितीये. हा सगळा ताजा इतिहास आहे ह्या सगळ्या विषयाला. त्यामुळे लोकशाही हक्क मागणारेच आज आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत अशी सगळी स्थिती या देशाची आहे. त्याचवेळी आता युवराजनी जसा उल्लेख केला, ते काश्मीर असो किंवा CA, NRC, NAP, NPA यासारखे कायदे संबंध धुडकावून किंवा संबंध पद्धतीने जे सगळं लोकशाहीचा खेळ करणं चाललेलं आहे तेही आज आपला एक चिंतेचा विषय आहे. आणि हे करत असताना एका बाजूला लोकशाहीचा संकोच करणारे कायदे, त्यांचा गैरवापर करणं, सध्या अगदी UAPA कायद्याची चर्चा आहे ज्याच्या खाली काफिल खान यांना अटक झालेली होती, ते NSA सिक्युरिटी ऍक्ट, रासुगा असं आपण ज्याला म्हणतो, रासुका असं ज्याला म्हणतो तो कायदा, राष्ट्रीय सुरक्षा कायदा. किंवा अफस्पा असेल की अफस्पा हटवण्याची मागणी इतकी वर्ष चाललेली आहे, इरम शर्मिलाचा संघर्ष एवढा मोठा झाला, पण आज हे सगळे कायदेच नंगा नाच त्यांचा चाललेला आहे आणि त्यामुळे सगळीकडे देशामध्ये दहशतीचं वातावरण आहे. एका बाजूला कायद्यांचा गैरवापर आणि दुसऱ्या बाजूला नवे अधिक अमानुष असे कायदे किंवा अधिक नागरी स्वातंत्र्य डावलणारे कायदे तयार करणं हे एक सातत्याने इथे चाललेलं आहे. आपल्याला आता ताज्या घटनांना माहिती आहे की संसदेचं सुद्धा ज्याच्यामधला प्रश्नोत्तराचा तास काढून घेतलेला आहे, त्यामुळे एका बाजूला संसद गप्प, दुसऱ्या बाजूला रस्त्यावर येता येत नाही लॉकडाऊनचं निमित्त काढून, आणि तिसऱ्या बाजूला आपण सगळी पायमल्ली करत किंवा कायद्याला वळवत वाकवत ज्या तऱ्हेने महाराष्ट्रात मध्यरात्रीचं सत्तांतर झालं किंवा मध्य प्रदेश किंवा राजस्थानमध्ये जो सगळा खेळ झाला, हे सगळं कायदे आणि नियम धाब्यावर बसवत चाललेलं आहे. आणि अशा वेळी लोकशाहीचा संकोच होणारी जी स्थिती आहे त्यावेळी आपण आता ह्या विषयाची चर्चा करतो आहोत, कारण एका पद्धतीने हुकुमशाहीची पावलं आपल्या देशात पडत आहेत आणि त्यांना जर थोपवायचं असेल तर ही कायद्यांची जी वस्तुस्थिती आहे ही आपण समजून घेणं खूप आवश्यक आहे. आजचे दोन्ही वक्ते जे आहेत ते सामाजिक न्यायाच्या अंगानी आणि कायद्यांच्या अंगानी असा ह्या सगळ्याचा उलगडा करणारच आहेत, त्यामुळे मी आता आधी विनंती करते की त्यांनी त्यांचं म्हणणं मांडावं, त्याच्यानंतर मांडतील आणि मग आपण पुढे चर्चेला सुरुवात करू. इथे मी थांबते, मनीषा आता यांना विनंती करते की त्यांनी त्यांची मांडणी करावी. जिंदाबाद. जिंदाबाद आणि सलाम सर्व साथींना. आपल्याला तर माहितीच आहे की नवसागरे सर आपल्या बरोबर आहेत आणि कायदा आणि सद्य परिस्थितीमध्ये आपण ते कसं बघायचं आणि आपल्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आपण ह्या सर्व
सध्याच्या परिस्थिती कडे कसं बघायचं हे ते तज्ञ आहेत. मी थोडस ते तीन जे आपण शब्द आहेत आरोपी पिंजरा आणि लोकशाही या तीन शब्दांची थोडीशी जी आहे खोल आपण हा अभ्यास वर्ग म्हणून म्हटलाय म्हणून मी या तीनची जी आहे थोडस त्या तीन शब्दांच्या ह्याच्यामध्ये खोलीमध्ये जाणार आहे. आता पहिल्यांदा म्हणजे जेव्हा आपण म्हणतो आरोपी म्हणजे डिफेंडंट क्रिमिनल असेल तर म्हणजे नेमकं कोण आपण पहिल्यांदा त्या शब्दाच्या कडे जाऊया आणि मग त्या पार्श्वभूमीवरती आज आरोपी कोणाला ठरवलं जाते कोणाला पूर्वीपासून ठरवलं गेले याच्यावरती आपण परत थोडस येऊया. तर आपण जर पाहिलं की गुलाम माझ्याकडे असेल किंवा माझ्याकडे एखादं कोणी बंदी असेल किंवा सालदारीवरती असेल किंवा प्रचंड कर्ज माझं माझं म्हणजे चढलेलं आहे मी प्रचंड व्याज लावलेलं आहे या सर्व गोष्टीतून कोणी जर मुक्त व्हायचा प्रयत्न केला तर तो माझ्या दृष्टीने आणि कायद्याच्या दृष्टीने सुद्धा आरोपी ठरलेला आहे. आणि आपण अगदी ब्रिटिश काळापासून पाहिलेलं आहे रामोशी जे आहे ते सर्व कोण होते लोक ह्यांनी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये शस्त्र उचलली त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये भाग घेतला आणि त्यामुळे हे सर्व जे आहेत हे आरोपी तेव्हाच्या काळाचे तर जाऊनच द्या पण अजून सुद्धा कुठे चोरी झाली तर पहिल्यांदा रामोशाचं पारध्याचं पोर्ट जे हे उचललं जातं कारण ताबडतोब पोलिसांना कोणीतरी पकडायला पकडलेलं असं दाखवायचं असतं. आणि त्यामुळे पहिल्यांदा व्यक्तीची जी आहे ही अस्मिता त्या व्यक्तीची ओळख त्या व्यक्तीचे सर्व जे हक्क आहेत हे सर्व हक्क काढून घ्यायचे आणि मग त्यानंतर ती व्यक्ती जी आहे ही त्या हक्कांच्या साठी लढली किंवा मग ज्या माझ्याकडे काहीच नाही म्हटल्यावरती मी आंबे चोरले किंवा मी फणस चोरला तर मग मला त्याच्यामध्ये आरोपी ठरवायचे सुरुवातीपासून आहे. ब्रिटिश पार्लमेंटमध्ये 1930 दशकामध्ये जेव्हा रेल्वेजच्या त्याच्याही आधी मला वाटतं रेल्वेज जेव्हा आल्या आणि जेव्हा कापूस याच्यासाठी रेल्वेज आल्या आणि त्यावेळेला जे लोक कापूस घेऊन जात होते बंदरापासून आपल्या गावापर्यंत आणि परत यांना सर्वांना हे बेरोजगारी त्यांची झाली. त्याच्यानंतर त्याच्यातले काही जे होते हे गुन्हेगारीकडे वळले कारण दुसरा काही पर्यायच नव्हता. आणि ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अशी चर्चा झाली की भारतामध्ये सर्व जातीव्यवस्थेवरती अवलंबून असतं आणि त्यामुळे चोरी करणं सुद्धा जातीव्यवस्थेचाच एक भाग आहे आणि म्हणून ही जात जेव्हा नष्ट होईल लक्षात ठेवा जात व्यवस्था नव्हे ही जात जेव्हा नष्ट होईल त्यावेळेला या जातीतलं जे आहे हे आपले यांची चोरी करण्याची प्रवृत्ती जाईल म्हणजे ते जातीवरतीच सगळं अवलंबून आहे. तर म्हणजे हे आरोपी आता सध्याचे आरोपी कोण आहेत काही जरी झालं आपल्याला माहिती आहे आपणही चर्चेमध्ये कुठे उतरलो तरी तुम्ही पाकिस्तान धार्जिणे आहात तुम्ही मुस्लिम धार्जिणेच आहात. मला कधी कधी रागाचे फोन आले तेव्हा तुम्ही काही सकाळी उठल्या श्री मुसलमान महा म्हणून दिवस सुरू करता का वगैरे अशा पद्धतीचं म्हणजे आपल्यालाच हे जर विचारलं जातं तर तुम्ही असं विचार करा की तुम्ही कुठलाही इशू तुम्ही घ्या म्हणजे तुम्ही कोरावरती जा तुम्ही कशावरतीही जा कोणताही प्रश्न असेल व्हॉट्सअप याच्यावरती कोणत्याही सोशल मीडियमवरती तुम्ही जा तो प्रश्न ताबडतोब घरंगळतो की तू मुसलमान आहेस तू ह्याच्यावरती का बोलतोस तू पाकिस्तानचा आहेस का. म्हणजे आता काय झालेलं आहे की तुम्ही कोणत्याही प्रश्नावरती काही बोललात तरी पहिल्यांदा तुम्ही मुसलमान आहात म्हणजेच तुम्ही आरोपी आहात. याच बाबतीमध्ये तसंच ईशान्य भारताच्या बाबतीमध्ये म्हणजे ईशान्य भारत असेल काश्मीर असेल जिकडे AFSPA आता सुनीतीने ज्याचा केला उल्लेख केला हे तेव्हापासून आहेत म्हणजे खरं तर त्यांना स्वातंत्र्य आजपर्यंत कधी मिळालेलंच नाहीये. तिकडचे जे आहेत जर जमीन आणि जनाना जनानावरती मी नंतर येते बायकांच्या याच्यामध्ये 370 पण आपल्याला जर म्हणजे तिकडचं सोनं रिसोर्सेस जे आहेत जमीन जे आहे या दोन्ही आपल्याला तिकडच्या पाहिजेत बरं का. म्हणजे काश्मीरच्या आपल्याला धन पाहिजे काश्मीरचा आपल्याला जमीन पाहिजे आणि 370 तिकडच्या बायका आता कशा मिळू शकतात गोऱ्या गोमट्या याच्यावरती आपण खूप चर्चा पाहिली. आपण असं कुठेही पाहिलं नाही आपल्या मुलींचं लग्न आपण तिकडच्या मुलग्यांशी करून देऊ शकतो का. म्हणजे हा जो सगळा आहे याच्यामध्ये की आपल्याला आपल्याच देशामधले अनेक लोक जो आहेत हे इन दॅट सेन्स ओपन जेलमध्ये ओपन प्रिझनमध्ये हे स्वातंत्र्याच्या काळापासून तिकडे राहिलेले आहेत. आणि मग आता तसंच जे ईशान्य भारताच्या मुलांच्या वरती दिल्लीमध्ये आधी सुद्धा होत होते हल्ले आता करोना चिनी चिंकी याच्यावरून जे एक नवं एक कारण मिळतं. म्हणजे मला काय म्हणायचंय की नवी नवी कारणं आपल्याला मिळतात. आपल्याला निजामुद्दीन आणि ह्याच्यावरती आपण पाहिलंच की कशा पद्धतीने कोविड करोना सुद्धा जो आहे हा कसा मुसलमानांनी इकडे आणला
आणि ते इतकं म्हणजे खोटं, इतकं विश्वासार्ह आता झालेलं आहे, गोबेलचं भूत आपल्या मानगुटीवरती बसलेलं आहे की तुम्ही किती सारी सत्य बोललात तरी सुद्धा हे काय तुम्ही बोलणार आहे, तुम्ही असंच बोलता, तुम्ही असंच नेहमी करता. म्हणजे मला एक जी लिंक आहे की नाही ती त्या आरोपींच्या पासून ती आपल्यापर्यंत कशी येते आणि त्याच्याच वरती नंतर मी माझं जे आहे मांडणी ती संपवणार आहे. आता जर आपण पाहिलं की करोनाचा जो काळ जो आहे यांनी एक आपल्याला जसं आपण जातो ना याच्यामध्ये सर्कसमध्ये किंवा कुठे अशा वेगवेगळ्या प्रकारचे आरसे असतात ज्याच्यामध्ये आपणच समोर असतो, पण आपल्याला अतिशय विडंबन आपलं केलेलं असे आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसतात. आणि करोनाने आपल्याला जगाचं, आपल्या समाज व्यवस्थेचं जे विडंबन करून आपल्याला कॅरिकेचर्ड आपल्याला आपलं स्वरूप दाखवलेलं आहे, नवं त्यांनी काही आणलेलं नाहीये, पॅन्डेमिक गेल्यानंतर ते जाणार नाहीये. आणि या सगळ्या काळामध्ये आपण जर पाहिलं की कशा पद्धतीचे कायदे पास करण्यामध्ये आले, आणि एवढंच नव्हे तर 7 वर्षाच्या पेक्षा कमी सजा असलेले लोक, म्हणजे उदाहरणार्थ बायकांना ज्यांनी मारलेलं होतं किंवा मारून टाकलेलं होतं किंवा बलात्कार केलेले होते यांना सोडण्यामध्ये आलं, परंतु वरवरा रावांची परिस्थिती मृत्यूच्या अगदी म्हणजे अक्षरशः ते आज जात आहेत का उद्या जात आहेत ही भीती आपल्याला वाटत होती मुंबईमध्ये, पण ते वयाचा कसा फायदा घेत आहेत जेलमधून बाहेर पडण्याचा, म्हणजे ज्याला आपण म्हणू की दगडाला सुद्धा पाझर त्यावेळेला पडला असता, परंतु अशा पद्धतीचं केलं जात आहे. तर त्यामुळे नेमका धोका कोणाचा कशाला जास्त का होतो ह्याच्यावरती आपल्याला कोण आरोपी आणि त्या आरोपीचा त्रास कोणाला सर्वात जास्त होतो हे आपल्याला बघायला पाहिजे. याच्यावरती मी आता मुस्लिम व्यक्तींच्या बद्दल आणि मुस्लिम समूहाच्या बद्दल मांडणी केलेलीच आहे. आता मला दुसरं जे थोडंसं नाझी जर्मनीमध्ये त्या काळामध्ये त्यावेळेला जायचंय किंवा आणीबाणीच्या काळामधले जे आम्ही जे पी आंदोलनातले लोक होतो, म्हणजे त्यावेळेला कमीत कमी माहिती होतं की आणीबाणी आहे, तुम्ही हे केलं तर तुम्ही जेलमध्ये जाल, आणि आता अघोषित आणीबाणी आहे त्यामुळे तुम्ही काय कराल आणि काय नाही कराल याच्यावरती काही अवलंबूनच नाहीये. तुम्हाला पहिल्यांदा एक लेबल लावलं जाईल, इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, यू फर्स्ट हॅव टू डिक्लेअर अ डॉग मॅड बिफोर यू कॅन शूट इट. आणि त्यामुळे आपल्याला लेबल लावणं आणि जसं जात पंचायती त्या जातीचे जे काही त्यांनी ठरवलेले, म्हणजे दारू पिऊन बसलेले जरी ते सगळे पुरुष असतील तिकडे तरी सुद्धा त्यांनी ठरवलेले सारखे बदलते त्यांचे जे नियम आहेत त्या नियमाच्या बाहेर जे कोणी जातात त्यांना जसं त्याच्यामधून बहिष्कृत केलं जातं तसं आता आपल्याला कोणत्या कारणामुळे बहिष्कृत केलं जाईल. आणि बहिष्कृत होण्याचा एक कम्युनिकेशनचा जो एक भाग असतो की त्या व्यक्तीशी जो कोणी संपर्क ठेवतो तो पण बहिष्कृत होतो, म्हणजे त्याच्यावरती तेच सगळं परत लादलं जातं. त्यामुळे आज जे तुरुंगामध्ये आहेत त्यांच्या बाजूने जर आपण बोललो तर आपण बहिष्कृत, आणि आपण बहिष्कृत झाल्यावरती आपल्या वतीने कोणी उद्या जर बोललं तर ते सुद्धा बहिष्कृत. अशा पद्धतीने ही जी साखळी बहिष्कृत होण्याची केलेली आहे. आणि हे एकदा लेबल लागलं, हा ज्याला आपण स्टिग्माटा ह्याला एक बिब्लिकल संदर्भ आहे मागचा, आणि त्यामुळे तो डाग जो आहे, स्टिग्मा जो आहे, हा स्टिग्मा पसरत जातो आणि तो एकापासून दुसऱ्याला जातो. आणि तो एकदा लागला की तो लागतो. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्या शाळेचे, कॉलेजचे, कुटुंबाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपली काय परिस्थिती झालेली आहे, आपण किती सोडलेले आहेत, आपण काही सोडू शकत नाही, आपल्याला रोज त्याच्यावरती काय काय लागतं. आणि त्यामुळे आपण सुद्धा, मी परत त्याच्यावरती येते की याच्यावरती तुरुंगावरती मी येतेच एक मिनिटामध्ये, परंतु हा जो ओपन जेल आहे, हे जे ओपन प्रिझन आहे, याच्याबद्दल आपल्याला पहिल्यांदा मला वाटतं बोलायला लागेल. आता मुसलमानांच्या किंवा बाकीच्या बाबतीमध्ये काय, परत हिटलरच्या कडे जर गेलं तर जू लोकांच्या बद्दल, यहुदी लोकांच्या बद्दल काय म्हटलं होतं, द ज्यूज आर द कॅन्सर ऑन द बॉडी ऑफ द फोक. म्हणजे फोक म्हणजे जे आहे ते, ज्याला त्यांनी एक म्हटलं होतं की तो राष्ट्रवाद जो होता की आर्यन कोण हा जो राष्ट्रवाद होता त्याच्यामध्ये यहुदी लोक जे आहेत हा त्याच्यावरती असलेला हा कॅन्सर आहे. तर म्हणून त्याला किती जरी आपल्याला झालं तरी आपल्याला त्यांना बाजूला करणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ते दुसऱ्या ठिकाणी जेव्हा राहायला गेले तेव्हा बाकी सगळ्या लोकांना म्हणणं खूप सोपं होतं, अरे त्यांना रात्री कधी उचललं गेलं, त्यांना अच्छा अच्छा डेथ कॅम्प्सला नेलं का, आम्हाला काय माहितीच नाही. तर तसं जेव्हा आपण मुसलमानांना, भटक्या विमुक्तांना, दलितांना जेव्हा आपण आपल्या पासून दूर करतो तेव्हा त्यांच्यावरती काय होतं हे जाणून घ्यायची आपल्याला काही गरज वाटत नाही. तसंच बायकांच्या बाबतीमध्ये शतकानुशतके जेव्हा घरामध्ये ठेवलं जातं आणि त्यांच्यावरती प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून पाहिलं जातं त्यावेळेला त्यांना घराच्या आतमध्ये काय होतं तिकडे मानवाधिकार आणि राज्यघटनेने दिलेले अधिकार जात नाहीत. म्हणजे मी वेगवेगळ्या प्रकारचे आता पिंजऱ्यांच्याकडे येते. आता हा जेलचा जो पिंजरा आहे नक्कीच असा आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही
तुमच्यावरती किती कंट्रोल आहे दाखवण्यासाठी असतं. एक अगदी छोटं उदाहरण मी घेते, मेधा पाटकर किंवा इरॉम शर्मिलाला त्या जेव्हा मनाने इच्छेने स्वेच्छेने जेव्हा त्या उपोषणाला बसलेल्या असतात तेव्हा त्यांना जबरदस्ती का नाकातून किंवा तोंडातून घातलं जातं, जेव्हा त्याच रात्री भारतामध्ये हजारो मुलं अन्नाशिवाय मरत असतात. म्हणजे ह्याच्यामध्ये अन्न अधिकाराचा प्रश्न नाहीये, परंतु आम्ही कसं कंट्रोल तुमच्या शरीरावरती आम्ही कसं कंट्रोल करू शकतो, आणि तुम्ही त्याला जर फोर्स लेबर आहे त्याच्यामध्ये कमी पैशात केलेलं तुमचं श्रम आहेत, म्हणजे जेल इज अन इंडस्ट्री, आणि आपण जर काळ्या लोकांचं पाहिलं कृष्णवर्णी यांचं तर तिकडे पूर्ण प्रायव्हेटाईज जेल्स आहेत, आणि शिक्षणापेक्षा जेल बांधणं सोपं असतं आणि तिकडे लोकांचे श्रम फुकट मिळतात. म्हणजे पोस्ट स्लेव्हरी, पोस्ट ज्याला आपण म्हणू गुलामगिरीला, तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीच्या सालदारीवरती, सालदार अनेक याच्यावरती तुम्हाला होतात. आणि आजच्या भारतामध्ये तुम्हाला कोणत्या कारणासाठी किती वर्षांसाठी आतमध्ये घातलं जाईल हे आपल्याला काही माहीत नसतं. आणि मग कळतं कसं तुम्ही कोण आहात? तुमच्या कपड्यांवरून कळतं. म्हणजे बायकांनी तोकडे कपडे घातले तर, किंवा मुसलमानांच्या तर कपड्यांवरूनच तुम्हाला कळतं की ते गुन्हेगार आहेत. कोण काय ट्विटर हँडल, ट्विटर काय ट्वीट काय टाकतं, किंवा कोण काय जेवतं काय खातं, याच्यावरती आपल्या देशाची संस्कृती इतक्या वर्षांची हलते. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या तुम्हाला आतमध्ये टाकण्यासाठी होऊ शकतात. आता विद्यार्थी, आज विद्यार्थी वर्ग बराचसा इकडे असेल, याच्यावरती विद्यार्थ्यांना घाबरवण्याची काय परिस्थिती? एकदा तुमच्यावरती कोणताही गुन्हा सिद्ध झाला की तुमच्या पासपोर्टचं काय झालं, तुमच्या उच्च शिक्षणाचं काय झालं? म्हणजे तुम्हाला आजच नव्हे तर तुम्हाला आयुष्यभरासाठी जे ते तुम्हाला बहिष्कृत केलं जातं. आता एक दोन गोष्टी ज्या मला मांडायच्या, त्या म्हणजे मुसलमान स्त्रियांनी आता अशा टेचात टाकले आपल्या देशाला की म्हणजे ज्याला आपण म्हणतो गोची मध्ये टाकलेले. आतापर्यंत मुसलमान स्त्रिया कोण होत्या? मुसलमान स्त्रिया ह्या या अर्थाने विक्टिम्स होत्या. आणि कोणाच्या विक्टिम्स होत्या? त्यांच्याच पुरुषांच्या विक्टिम्स होत्या. आणि त्यांचा उद्धार करणारे कोण होते? हिंदू होते आणि हिंदू पुरुष होते. पण शाहीन बाग उभ्या करून मुसलमान बायकांनी दाखवले की केवळ तलाक आणि केवळ चार बायका असणे आणि केवळ बुरखा हे आमचे प्रश्न नाहीयेत. हे सगळे प्रश्न तुमच्याही बायका बुरख्यात आहेत, तुमचेही पुरुष बहुपत्नीत्वामध्ये आहेत, तुमचेही पुरुष जे आहेत हे अशा पद्धतीने टाकून निघून जातात. आणि काही टाकून गेलेले आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये त्यांना मोठी पदं सुद्धा मिळतात. आणि त्यामुळे या ठिकाणी कोणालाही प्रश्न विचारले जात नाहीत. आणि त्यामुळे शाहीनबाग मध्ये जेव्हा तिकडे बायका जातात तेव्हा अरे तुला, तुझा तर आम्ही उद्धार करणार होतो, तूच आमच्यावरती उलटली का? म्हणजे अशा पद्धतीचा प्रश्न, याला मी कसं जक्स्टपोज करीन? गुजरातमध्ये गरोदर बाईचं पोट फाडून त्याच्या आतला जो आहे उद्याचा होणारा अतिरेकी तिच्या गर्भातला तिकडे जो आहे तो तिकडे त्याला संपवलं जातं. पण शाहीनबाग मध्ये थंडीमध्ये एका बाईचं मूल जेव्हा तिकडे मरतं तेव्हा तिच्यावरती ग्रोस निग्लेक्टचा तिच्यावरती आरोप केला जातो. म्हणजे आता मुसलमान बाई सुद्धा जी आतापर्यंत बिचारी होती ती जेव्हा आपल्याला लोकशाहीचा मार्ग दाखवते तेव्हा आता ती सुद्धा या शत्रूंच्या आणि आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये जाते. आता आपण जर पाहिलं की कायदे जे आहेत हे कायदे आपल्याला आवश्यक आहेत, परंतु आपल्याला माहिती आहे की ह्या कायद्याचं संरक्षण आपल्या इथे भटक्या विमुक्तांना, दलितांना, मुसलमानांना मिळालेलं नाहीये. आणि म्हणून आपण जेव्हा कायदे मागत असतो, आणि नवसागरी सर ह्याच्यावरती तज्ज्ञ आहेत ते मांडणी करतीलच, जेव्हा आपण कायदे मागतो तेव्हा ते कायदे आपल्या शासनाला जास्त दृढ करतात की लोकशाहीला जास्त दृढ करतात, हा मला वाटतं आपल्या पुढे खूप मोठा प्रश्न आलेला आहे. तसंच मला इकडे म्हणायचंय की सरकारच्या विरुद्ध जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही तुमच्या देशाच्या विरुद्ध बोलत नसता, आणि त्यावेळेला मग कोणते कायदे आपल्याला तिकडे आपल्या विरोधामध्ये जातात किंवा आपल्या बाजूनी जातात याच्याबद्दल आपल्याला चर्चा करणं खूप आवश्यक आहे. आता एक दोन मुद्दे फक्त आता मी याच्यामध्ये मांडणार आहे की जेव्हा आपण कोणालाही जेलमध्ये टाकतो तेव्हा ते आदर होतात. म्हणजे कसं होतं की आपल्यासारखे लोक म्हणतात ना, कोर्टाची पायरी आम्ही कधी चढत नाही, पोलीस चौकीमध्ये आपण कधी जात नाही, आणि त्यामुळे जे कोणी जेलमध्ये जातात त्या दे आर नॉट अस बट दे आर दी अदर. आणि त्याच्यावरती मी नंतर माझी मांडणी जी आहे ती संपवणार आहे. आणि त्यामुळे आपल्याला आता आपण आदर नाही होत. म्हणजे एक आता असं होतं की कोणीतरी कोणाला विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेल्फ अँड दी अदर, आणि त्या व्यक्तीने, ज्ञानी व्यक्ती होती, ती ज्ञानी व्यक्ती म्हणाली देर इज नो अदर. म्हणजे जेव्हा आपल्याला आपली जे आपल्याला प्रेम, आपली करुणा, आपलं जे काही असेल ते, आपलं एक राजकीय आपली भूमिका, ही व्याप्ती जेव्हा जगभरासाठी जाते
तेव्हा अद्वैताचं नातं आपलं होतं प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीशी आणि प्रत्येक व्यक्तीच्या दुःखाशी आपलं नातं जोडलं जातं. आणि त्यामुळे माझं दुःख जे आहे हे दुःख इतकं महत्वाचं राहत नाही जितकं माझ्यापासून सर्वात दूर असलेल्या व्यक्तीचं दुःख आणि त्या व्यक्तीचे क्लेश. ज्या क्लेशांच्या साठी मी जेव्हा उभी राहीन तेव्हा माझे आत्तापर्यंत असलेले प्रिव्हिलेजेस जाणार असतील हे मला माहीत असतं आणि त्या लढ्यामध्ये मी जेव्हा जाते त्यावेळेला मग हे अदरिंग आणि सेल्फ जे आहे याच्यामधला फरक जातो. आता लोक विचारतात की आता आपण ह्या सरकारच्या विरुद्ध केलं पण काही देशाला काही दुसरा सरकारचा पर्याय आहे का. याला माझ्या मला असं वाटतं की उत्तर असं आहे की लोकशाही केवळ संसदीय नाहीये. दुसरी पार्टी असो किंवा नसो फॅशिझमच्या विरुद्ध लढणं हे आपलं आज काम आहे आणि इट शुड बी इनसाइड अँड आउटसाइड द हाऊस आणि इनसाइड अँड आउटसाइड द हाऊसेस ऑफ द पार्लमेंट. या दोन्ही ठिकाणी जेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही येईल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं जे बंदिस्त म्हणजे आपल्या आपल्या डोक्यामध्ये जे जेल आहे आपल्या डोक्यामध्ये जे आरोपीचा पिंजरा आहे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या या बुद्धीमध्ये तो जो आहे सेल्फ सर्वेलन्स हा स्वतःच्याच वरती नियंत्रण करत राहणं हा पिंजरा सर्वात जास्त कठीण आहे मोडण्याचा. आणि त्यामुळे तिकडे लोकशाही जेव्हा इथे लोकशाही आपल्याकडे येईल तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही. शेवटचं फक्त मी विचार काही काही एखादा मुद्दा राहिलाय का. हा तर आपल्याला मग मार्ग काय असतील आणि आपले याच्यामध्ये जे असतील हे आपल्याला पुढे मार्ग दाखवणारे कोण असतील. तर शाहीनबाग मध्ये मुस्लिम स्त्रियांनी दाखवलं की कोणत्या पद्धती आपण वापरू शकतो आणि कोण असू शकतं. त्यामुळे सर्वात दलित आणि वंचित घटकातले लोक जेव्हा आपल्या अभियानांना आपल्या चळवळींना पुढाकार आपल्याला देतील तेव्हा खऱ्या अर्थाने आपली चळवळ जी आहे ही सर्वांना ज्याला आपण फक्त इन्क्लुझिव्ह मी म्हणत नाही परंतु आपल्याला बसून काहीतरी नवं शिकायला जेव्हा मिळेल लोकांच्या अनुभवातून तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाही येईल आणि मार्ग जे असतील हे नक्कीच लोकशाहीचे मार्ग असतील आणि आपल्या राज्यघटनेला धरून जे असतील हे मार्ग असतील. शेवट मला दुष्यंत कुमारांच्या गझलीतल्या दोन ओळींशी करायचंय की ते जेव्हा म्हणतात की कही तो भूक की चादर करेन कोई तो असं त्याच्यामध्ये त्यानंतर असं म्हणतात की लहू लहान नजरों का जिक्र आया तो शरीफ लोग उठे दूर जाके बैठ गए. ये सोच के कि दरख्तों दरख म्हणजे झाड ये सोच के कि दरख्तों के छाव होती है वहां जाके बबूल के साये में बैठ गए. म्हणजे त्यांना ज्यांना वाटतं की आम्ही जाऊन सावलीमध्ये बसलोय आणि लहू लहान म्हणजे जे काही आपल्यावरती नियंत्रण ठेवणारे जे काही डोळे आहेत त्याच्यामध्ये आज जे स्वतःला डिसंट फोक म्हणतात जे स्वतःला चांगले नागरिक म्हणतात हे जाऊन जरी दुसरीकडे जाऊन बसले तरी सुद्धा बाबळीच्या झाडाच्या खालती नसतं आपल्याला माहिती असतं की आपल्याला सावली नसते. सावली आपणच एकमेकांना देणार आहोत आणि आपल्याला सर्व वंचितांच्या प्रश्नांना जर आपण आज उचललं नाही तर खऱ्या अर्थाने लोकशाही केवळ आरोपीच्या पिंजऱ्यातच नव्हे तर आयुष्यभरासाठी कैदखान्यामध्ये जाईल. पण आपण आशावादी आहोत आणि आपण आपले ह्या मार्गाने जे आहे ह्या फाशीवादी जे आपलं पूर्ण देशामध्ये जे वातावरण झालेलं आहे याला आपण नक्की टक्का देऊ याच्याबद्दल मला यत्किंचित ही शंका नाहीये. सर्वांना सबरंगी जिंदाबाद. जिंदाबाद मनीषाताई. खूप सुरेख आणि विचारांना चालना देणारी अस्वस्थ करणारी मांडणी तुम्ही केली आणि खूप मोजक्या वेळात केलीत खरं म्हणजे. इथे मला काही कमेंट्स पण येत आहेत ते दिसत आहेत आणि त्याच्यातही जी चिंता व्यक्त होतीये ती जेव्हा पुरोगामी सुद्धा पुरोगामी म्हणण्यापेक्षा सर्वसामान्य कोणीही नागरिक हा जेव्हा बळी पडतो त्या सगळ्या प्रचाराला त्याचं काय करायचं असं सुद्धा अरुणाताई गुर्तेंनी विचारलंय. तर असे मला असं वाटतं की एका बाजूला म्हणजे अर्थात सगळं ऐकत असताना पण जे मनात येतील प्रश्न ते जर इथे मांडले गेले तर मला वाटतं की आधी त्या प्रश्नांची उत्तरे देऊन मग आपल्याला चर्चेला नंतर सुरुवात करता येईल. त्यामुळे आधी आपण नितीश नवसागरे सरांची मांडणी ऐकूया आणि त्याच्यानंतर चर्चेला सुरुवात करूया. नितीश सर धन्यवाद. मनीषा त्यांच्या सविस्तर मांडणीनंतर कायद्याचे काही मुद्दे तुमच्याशी बोलायचे आणखीन लोकशाहीबद्दल बोलायचंय. सहसा असं होतं की कायद्याबद्दल बोलत असताना बरीचशी रुक्षता येते आणखीन लोकांना असं वाटतं की आता हे फार टेक्निकल आहे. मी ज्या महाविद्यालयामध्ये शिकवतो आय एल एस लॉ कॉलेज
त्याचे आमचे माजी प्राचार्य एस पी साठे सर समाजवादी विचारांचे होते आणि आमच्या चळवळी आपल्या पूर्ण चळवळीमध्ये त्यांनी पुढून नेतृत्व केलेलं आहे. इमर्जन्सीमध्ये त्यांनी पुढून नेतृत्व केलंय. तर साठे सर असं नेहमी म्हणायचे की दोन व्यवसाय जे आहेत ह्यांच्याबद्दलचं सगळं गारूड जे आहे ते आपण दूर केलं पाहिजे. वी शूड डीमिस्टिफाईड. आणि ते म्हणतात एक आहे लॉ कायदा आणि दुसरं आहे मेडिसिन. म्हणजे डॉक्टरकडे गेल्यानंतर आपण डॉक्टरला जेव्हा दाखवतो आणि त्याला म्हणतो की मला काय झालंय, डॉक्टर म्हणतो गब्ब असं औषध घ्या, आपण मला हे औषध काय ते म्हणतात तुम्हाला ऐकायचं नसेल दुसरा डॉक्टर बघा. म्हणजे तो तुम्हाला काही समजून सांगत नाही, तुम्हाला काय कळत नाही अशी गोष्ट. आणि तसंच दुसरा भाग आपण बघतो की कायद्याचा भाग आहे की कायद्याबद्दल आपल्याला काही कळत नाही असं होतं आणि ह्याचा फायदा बाकी सगळे लोक घेतात आणि म्हणून कायद्याचं शिक्षण सामान्य लोकांना असलं पाहिजे ही भूमिका साठे सरांची होती. आणखीन मला वाटतं चळवळीतील सर्व लोकांनी नंतर हा भाग घेतला की आपण आपल्या कार्यकर्त्यांना आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्राबद्दल कायद्यांबद्दल थोडंसं ज्ञान द्यावं आणखीन त्यांना तयार करावं. हे थोडं प्रास्ताविक ह्याच्यासाठी सांगतोय की आज आपण आरोपीच्या पिंजऱ्यात लोकशाही म्हणतोय. आणखीन म्हणून असे आक्षेप येऊ शकतात की आपण लोकशाहीवरती आरोप लावतोय का, किंवा लोकशाहीला आपण आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यावरती आता म्हणजे आपण लोकशाहीवरती आरोप लावणे लोकशाहीवरती आरोप एका प्रकारे लावला गेला होता की लोकांनी असं सांगितलं की काय होतं माहितीये काय की या भारतातील लोकांना लोकशाही काही जमणार नाहीये आणि म्हणून ह्यांना लोकशाही देऊ नका हे हवा पण विकून खातील. म्हणजे या लोकांना लोकशाही जमणार नाही हे हवा पण विकून खातील किंवा हवेवरती पण कर लावतील असा होतो. किंवा दुसरा एक भाग होतो की आम्ही राजे राजवाडे आहोत आणि सामान्य लोकांना कळतं काय आणि म्हणून ही लोकशाही जी आहे ही खरं म्हणजे तुमच्या लोकांच्या लायकीची नाही. हा असा एका प्रकारचा आरोप असतो. तसा आरोप आपण लावत नाही आहोत. आपलं म्हणणं असं आहे की ज्या उद्देशाने या देशाची राज्यघटना लिहिली गेली होती त्या राज्यघटनेचं जे मूल्य आहे ते मूल्य आम्हाला व्यवहार जीवनामध्ये दिसत आहे का. आणि ते जर का दिसत नसेल तर मग ही जी फेक डेमोक्रेसी नावाची गोष्ट तुम्ही आमच्या पुढून दाखवत आहात त्याच्यावरती आम्ही आरोप लावत आहोत. मित्रांनो, मी पहिले लोकशाही पण चालू करतो आणि 2 ते 3 कायद्यांबद्दल चर्चा करणार आहे. सगळ्याच गोष्टी चर्चा होणार नाही. पहिली गोष्ट अशी की जेव्हा आपण लोकशाहीबद्दल बोलतो तर एका पुस्तकाचा मी उल्लेख इथे करेन. हार्वर्ड विद्यापीठातील 2 प्राध्यापक आहेत, स्टीव्ह लेव्हिन्स्की आणखीन डेनियल झॅबलेट, ह्यांनी एक पुस्तक लिहिलंय आणि ते पुस्तक आहे हाऊ डेमोक्रेसी डाईज व्हॉट हिस्ट्री रिव्हील्स अबाउट आ फ्युचर. लोकशाही कशी मरते आणि इतिहास आपल्या भविष्याबद्दल काय सांगतो. भारताचा त्यांनी अभ्यास नाही केला परंतु डोनाल्ड ट्रम्प यांचा युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, रशिया, अजून बाकीचे 2 देश जे आहेत पेरू आणि ह्यांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास करून त्यांनी सांगतात की लोकशाही मरते कशी. आणि हे सांगत असताना त्यांनी एक वाक्य दिलेलं आहे, ते वाक्य वाचतो आणि मग त्यांची थोडंसं विश्लेषण सांगतो. आपण कायद्यांकडे येणार आहोत. ते असं म्हणतात, द ट्रॅजिक पॅराडॉक्स ऑफ द इलेक्ट्रोल रूट टू ऑथॉरिटेरियनिझम इज दॅट डेमोक्रेसीज असॅसिनीज यूज द व्हेरी इन्स्टिट्यूशन ऑफ डेमोक्रेसी ग्रॅज्युअली सबटली अँड इव्हनली टू किल इट. मराठीमध्ये भाषण करून सांगतो. ते म्हणतात की हा एक पॅराडॉक्स आहे, हा एक विरोधाभास आहे की लोकशाहीच्या माध्यमातून निवडून येणारे लोकशाहीचे मार्गकरी हे लोकशाहीलाच लोकशाहीला संपवण्यासाठी वापरतात. मला वाटतं हे जे वाक्य आहे हे तंतोतंत आजच्या परिस्थितीला आपल्याला लागू पडतंय असं आपल्याला वाटायला लागलंय. आणि त्यांनी सांगितलं की लोकशाही कशी मरते, तर 3 प्रकारे लोकशाही मरते, मारली जाते. कशा प्रकारे मारली जाते? एक त्यांनी लिहिलंय कॅप्चरिंग द रेफरीज. तुम्ही जिथे दाद मागायला जाल त्या लोकांना आपल्या बाजूनी करून घेणे पहिले. दुसरं त्यांनी दिले साइड लाइनिंग द प्लेयर्स, आपले जे विरोधक आहेत त्यांना बाजूला करणं. आणि तिसरं त्यांनी दिलेलं आहे रिराइटिंग द रूल्स, नियमांची पुनर्मांडणी करणे. या 3 मुद्द्यांना मी थोडंसं स्पष्टीकरण करतो. आणखीन पुन्हा पहिल्याच्या 2 कायदे जे आता चर्चेत येतात त्यांच्याबद्दल चर्चा करणार आहे. पहिली गोष्ट त्यांनी काय सांगितलेली आहे, पहिली गोष्ट सांगतात की कॅप्चरिंग द रेफरी. मग आपण आता आपल्या भारतामध्ये होताना काय दिसतोय की सुप्रीम कोर्टाचे 4 न्यायाधीश सुप्रीम कोर्टाच्या बाहेर येतात, आणखीन ते प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात की सुप्रीम कोर्टामध्ये सगळं काही अवेलेबल नाहीये, इथे मनमर्जीच्या लोकांना केसेस दिल्या जातात. लोहियाच्या केस मध्ये सांगितलंय की अरुण मिश्राकडे केसेस दिला गेला, तो ज्युनियर मोस्ट जज आहे, त्याच्याकडे जायला नाही पाहिजे. आणि आता अरुण मिश्रा रिटायर झाल्यानंतर आपण बघितलं की किती पॉलिटिकली सेन्सिटिव्ह केसेस अरुण मिश्राकडे गेलेत आणि किती निर्णय त्यांनी सरकारच्या बाजूने दिले. किंवा
या देशाचे माजी सरन्यायाधीश आता राज्यसभेवरती राष्ट्रपती नियुक्त खासदार आहेत, ह्यांनी काय निर्णय दिलेला आहे? आणि ह्यांनी म्हणजे राफेलच्या केसमध्ये तुम्ही लिफाफ्यामध्ये आपला बंद लिफाफ्यामध्ये न्यायाधीशाला देता तुमचा जवाब, आणि तो वाचतो, पुढच्या पार्टीला कळत नाही की तुम्ही काय माहिती दिलेली आहे, आणि त्याच्यावरती सांगितलं की नाही ह्याच्यामध्ये काय घोटाळा नाही आहे. किंवा कॅगचे माणसं बदलणं, किंवा सीबीसी मधून लोक बदलणं, किंवा इन्फॉर्मेशन कमिशनर आता हा आपण नियुक्त करू आणि त्याला आपण बदलण्याचा आपल्याला अधिकार असणं, हे जे सगळं तुम्ही मागील 5-6 वर्षामध्ये बघितलं तर काय दिसतं तुम्हाला? कॅप्चरिंग द रेफरी. जिथे तुम्ही दाद मागायला जाल, माहितीच्या अधिकारामध्ये दाद मागायला जाता, तुम्ही म्हणताय की सांगा तुमची डिग्री कोणती आहे, तुम्ही एमए पॉलिटिकल सायन्स कुठून केलेला आहे, आणखीन जर का हे मागत असाल आणि तुम्ही जर का आमची माहिती मागणार असाल तर आम्ही असं करतो की जी सर्वात मोठी अपरेंट अथॉरिटी आहे तो आम्ही बदलतो, नियम बदलतो आणि त्याला आम्ही आमच्या बाजूने. म्हणून हा भाग काय होतो की लोकशाहीमध्ये तुम्हाला नियमांची अंमलबजावणी होताना दिसते परंतु लोकशाही नांदताना दिसत नाही. दुसरा एक मुद्दा आहे हे प्राध्यापक मानतात आणि तो मुद्दा असा आहे की साईडलाईन द प्लेयर्स. म्हणजे ही सुरुवात अशी झाली की विरोधी पक्ष नेतेपद द्यायचं नाही, कारण की एखाद्या टेक्निकल नियमाचा आपण उल्लेख करायचा आणि सांगायचं की तुमची एवढी संख्या नाही म्हणून आम्ही तुम्हाला विरोधी पक्ष नेते बनवत नाही, आणि विरोधी पक्ष नेते बनवलं नाही तर पार्लमेंटच्या आणखीन अनेक कमिटीज मध्ये या व्यक्तीला मत मांडण्याचा अधिकार राहणार नाही, अगदी अनेक नियुक्त्यांमध्ये मत मांडण्याचा अधिकार राहणार नाही. आम्हाला पाहिजे त्या व्यक्तीला आम्ही आता नियुक्ती करत राहू. फक्त हा भाग फक्त विरोधी पक्षाचा होतो का? नाही. तर आपल्या विरोधामध्ये सरकार जर का निवडून आलं तर मध्यरात्रीमध्येच आपण ते सरकार पाडायचं, आणखीन मग त्या लोकांना आपल्याकडे विकत घ्यायचं, आणि अशा प्रकारे सगळे काय नियम चालवायचे की आपल्या बाजूने सगळं व्हायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं की महाराष्ट्राने आपण सकाळी 7:30 वाजता शपथविधी पाहिला, आणि तो शपथविधी काय आहे तर दोन लोक एकत्र आली आणि सकाळी राष्ट्रपतींनी राज्यपालांनी शपथविधी दिली. राष्ट्रपती राजवट कशासाठी उठवली तर रात्री 12 वाजता राष्ट्रपती राजवट उठवली आणि सकाळी 7:30 शपथविधी दिला. बहुमत आहे की नाही माहिती नाही, एकदा शपथ देऊन टाका आपल्या बहुमत तयार होतं. हे काय होतं की आपले विरोधक जे आहेत ते बाजूलाच करणं. फक्त तुम्ही राजकीय विरोधक म्हणता का? नाही. वैचारिक विरोधक असतात, त्यांना पण तुम्ही ट्रोल करत राहणं. हे मुळात जे सगळे जे ट्रोल जे प्रकरण आहे हे काय होतं की तुम्ही एक मुद्दा मांडला की तुम्हाला अँटी नॅशनल, अर्बन नेक्सल, टेररिस्ट, मुल्ला आणि अशा प्रकारच्या गोष्टी बोलायच्या की काही बोलल्यानंतर हळूहळू तुम्ही तुमच्या अजेंडा विसरायला लागता आणि तुम्ही इतके विसरता की तुम्ही स्वतःच आता मंदिर उघडले पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन करायला लागता. तुमचा अजेंडा साईडट्रॅक होतो आणि त्यांचा अजेंडा हा तुमचा अजेंडा बनायला लागतो. तुमचे विरोधक आता विरोधक राहत नाहीत, तुमचे विरोधक साईडट्रॅक व्हायला लागतात. आणखीन मग त्या लोकांना साईडट्रॅक करण्याचे बरेचसे प्रकरण असतात, म्हणजे कोणावरती केसेस करणं, कोणाला आतमध्ये टाकणं जे इमर्जन्सीमध्ये इंदिरा गांधी करत होत्या, किंवा आपण विरोधी पक्ष फोडून टाकणं, विरोधी पक्षांना आपल्या ताब्यात घेणं, किंवा जे व्यक्ती असतात मग सुधा भरद्वाज असतील किंवा वरवरा राव असतील किंवा आनंद तेलतुंबडे असतील, ह्या सर्वांना कुठेतरी 2000 किलोमीटर दूर झालेल्या एखाद्या घटनेमध्ये हे आरोपी आहेत आणि ह्यांच्यामुळे घटना घडली असं सांगून ह्यांना 2-2 वर्षापर्यंत आपण डांबून ठेवणं, हे सगळं प्रकरण काय आहे? तर लोकशाही मारण्याचे हे संकेत आहेत. लोकशाही अशा प्रकारे मारली जाते ते मी म्हणत नाही, 2018 साली असं सांगण्यात आलेलं आहे. आणि तिसरा भाग ते असं म्हणतात की रिराइटिंग द रूल्स, नियमांची पुनर्मांडणी करणे, आता नियमच बदलणे. आणि मग नियम कसे बदलत राहणे की आपण अशा प्रकारचे नियम लिहिणे की आता आपल्याला त्या नियमांमध्ये लोकशाही दिसणार नाही. सर्वात ताजं उदाहरण 2370 बद्दल आणि सीए आणि एनआरसी बद्दल. आपला भारताचा कायदा असा म्हणतो की धर्म, जात, प्रांत हे एखाद्याची राष्ट्रत्व ठरवण्यासाठी गरजेचं नाहीये, परंतु तुम्ही अशा प्रकारे कायदा बनवला की तुम्ही जर का या धर्माचे नसाल तर तुम्हाला भारताचं राष्ट्रत्व भेटणार नाही, नागरिकत्व भेटणार नाही. आपण काय करतो? कायदे बदलतो. आणि कायदे अशा प्रकारे बदलतो की या देशातील एक समूह हा आपोआपच देशाचा नागरिक राहणार नाही. किंवा 370 मध्ये आपण असं सांगितलं की तिथे राष्ट्रपती राजवट लावली आणि राष्ट्रपती राजवट लावल्यानंतर तिकडच्या गव्हर्नरनी, जेव्हा तिकडची असेंब्ली ही डिझॉल्व्ह होती, तिकडच्या गव्हर्नरनी अहवाल दिला की आता 370 उठवण्यात यावं, 370 हे कलम उठवण्यात यावं. मुळातच तो जो गव्हर्नर होतो ह्याची अपॉइंटमेंट ही भारतीय राज्यघटनेप्रमाणे होत नाही तर काश्मीरच्या राज्यघटनेप्रमाणे होते, आणि तो गव्हर्नर जो काश्मीरच्या राज्यघटनेप्रमाणे जर ज्याची निवड झालेली आहे, नियुक्ती झालेली आहे,
तो असं म्हणतो की काश्मीरची राज्यघटना आता आपण रद्द करावी. आणि जेव्हा हे सगळं मॅटर सुप्रीम कोर्टामध्ये येतं, सुप्रीम कोर्टाला वर्ष झालं अजून वेळ भेटला नाही काश्मीरमध्ये लक्ष घालण्यासाठी. किंवा आपण सांगितलं की लोकांना अटक करण्यात आलेली आणि वर्ष वर्षभर लोक आतमध्ये आहेत, तर त्यांना हिबस कार्पस त्यांना मुक्तीचा तुम्ही एखादा आदेश द्या, त्याच्याबद्दलही वेळ भेटत नाही सुप्रीम कोर्टाला तिथे लक्ष घालण्यासाठी. मग या तीन गोष्टी बघितल्या की कॅप्चरिंग द रेफरी, ज्या लोकांकडून तुम्ही लवाद, ज्या लोकांकडून तुम्ही न्याय मागायला जाल त्या लोकांना पहिले तुम्ही स्वतःच्या ताब्यामध्ये घ्यायचं. दुसरा मुद्दा असा आहे की आपले जे विरोधक आहेत जे त्यांना आपण बाजूला चालायचं, म्हणून आता या पूर्ण ह्याच्यामध्ये कोणी राहणार नाही. म्हणून मला काँग्रेस पक्षाबद्दल बिलकुल कधीही ममत्व नाहीये किंवा त्याच्या विरोधामध्येच आमचं सगळं राजकारण आतापर्यंत राहिलेलं आहे. परंतु जेव्हा घोषणा होते की काँग्रेस मुक्त भारत, त्याचा एक भारत असा असतो की आता विरोधी पक्ष आम्ही ठेवणार नाही आहोत, आम्ही साईडलाईनिंग द प्लेयर्स, हा एक प्रकार होतो. आणि तिसरा भाग असा होतो की नियम आता आम्ही पुन्हा लिहू. आणि कसं लिहू की आम्ही ज्याला आम्ही जे म्हणू ते सत्य राहील. तुम दिन को अगर रात कहोगे तो रात कहेंगे, तुम म्हणजे आम्ही जे म्हणत राहू ते सत्य राहील. गोरख पांडेची जी कविता आहे, राजाने कहा रात है, मंत्रीने कहा रात है, राणीने कहा रात है, ये सुबह सुबह की बात है. सकाळी सकाळी ते सगळे म्हणतात की रात्र आहे, आता आपण मान्य करायचं की रात्र आहे. कारण की यांनी नियमच असा बनवला आहे की आपण आता रात्री दिवसाला रात्र म्हणायला पाहिजे. इंग्लंडच्या पार्लमेंट बद्दल विनोदाने असं म्हटलं जातं की इंग्लंडची पार्लमेंट इतकी सार्वभौम आहेत की ती पुरुषाला स्त्री आणि स्त्रियाला पुरुष करू शकते. आपण म्हणून हे कसं करेल, ते म्हणतात कायदा पारित करते आणि त्यामध्ये उद्यापासून पुरुषाला स्त्री म्हणायचं आणि स्त्रीला पुरुष म्हणायचं. आता तुम्ही असं म्हणाल की हे तार्किक आहे का? इंग्लंडमध्ये पार्लमेंटने केलेला कोणताही कायदा हा न्यायपालिकेपुढे चॅलेंज करता येणार नाही, म्हणून ती सार्वभौम आहे. हा विनोद म्हणून सांगितला जातो, परंतु तो विनोद भारतामध्ये आपल्याला खरा वाटायला लागतो. आणखीन इथे आपल्याला असं सांगितलंय की आम्ही भारताच्या संविधानाचा उपयोग 370 हा रद्द करण्यासाठीच करू. आणखीन तो करत असता त्यांनी अर्थ बदलले शब्दांचे अर्थ बदलले, कायदे पुन्हा नवीन लिहिले, वेगळ्या अर्थाने लिहिले आणि सांगितलं की आता बदललंय. सुप्रीम कोर्टाने समजा 5 वर्षांनी 10 वर्षांनी जरी निवाडा दिला तरीही तोपर्यंत काश्मीरची परिस्थिती पूर्णपणे बदललेली राहणार आहे. राम जन्मभूमीमध्ये काय निवाडा असतो, तर त्यांनी असं सांगितलेलं आहे की मुस्लिम समुदाय पार्टी जी आहे त्यांनी आतापर्यंत आपला निरंतर ताबा आहे या जागेवरती हे दाखवू शकले नाहीत. कसा दाखवणार जर का सरकारने ते ती पूर्ण जमीन आपल्या ताब्यामध्ये घेतली असेल, आणि तुम्ही निरंतर ताबा दाखवू शकत नाही म्हणून तुम्हाला आम्हाला ताबा देता येणार नाही. मग तुम्ही म्हणाल मग हिंदूंना कसं काय दिलं, तर त्यांनी सांगितलं की हिंदूंची श्रद्धा आहे की रामलला इथे जन्मले होते, आणि हिंदूंची श्रद्धा जी आहे ती श्रद्धा ही कोर्टामध्ये चॅलेंज करता येणार नाही. आणि हिंदूंची श्रद्धा आहे म्हणून ही जागा आपण त्यांना देतो. मित्रांनो, हे तुम्हाला किती अतार्किक वाटलं असेल, तर कायद्याच्या तर्कामध्ये ते बसवण्यात आलं आणि एकमुखी हा निवाडा देण्यात आला. त्याच्यावरती कोणी हा निर्णय लिहिलेला आहे त्याचं नाव अजूनही सुप्रीम कोर्टाने छापलं नाही. तो निवाडा आहे त्याच्यामध्ये 5 जजेस होते एवढंच आहे, त्याचं नाव छापलेलं नाहीये. आणि म्हणून आपण पुढे जाऊया की असं होत असताना जर का कॅप्चरिंग द रेफरी असेल तर ह्यांचे जे न्यायाधीश असतील त्यांच्यावरती आपण प्रश्न विचारायचे नाही का? प्रशांत भूषणनी 2 प्रश्न विचारले. तो असं म्हणाला की जेव्हा भारतातील ह्या अघोषित इमर्जन्सी बद्दल बोललं जाईल त्यावेळेस भारतातील ह्या अघोषित इमर्जन्सी बोललं जाईल त्यावेळेस मागील 4 न्यायाधीशांची जी कारकीर्द आहे ती निश्चितच आपण दखल घ्यावी लागेल की ह्यांच्यामुळे ही इमर्जन्सी आलेली आहे. जेव्हा असं तो बोलतो तर तुम्ही म्हणता की कंटेम्प्ट आहे. दुसरी गोष्ट की तुमचे सरन्यायाधीश हे हार्ली डेव्हिडसन नावाच्या 50 करोडच्या एका गाडीवरती बसतात, फोटो काढतात, कोविड आहे. तो म्हणतो की जेव्हा न्यायालय चालत नाही त्यावेळेस तुम्ही अशा 4 चौकांमध्ये फोटो काढता, मास्क लावत नाही, हेल्मेट लावत नाही. तर तुम्ही सांगितलं की तुम्ही आमच्यावरती शंका करता, तुम्हाला कोर्टाचा अवमान केला म्हणून तुमच्यावरती आम्ही खटला दाखल करतो. आणि हा खटला कसा तर सुमोटो, स्वतःहूनच कोर्टाने त्याची दखल घेतली आणि स्वतःहूनच तो निर्णय चालवला. आपण त्याच्याकडे बाबा पुन्हा परत येऊ, परंतु हा जो सगळा भाग खटला चालवला, या सगळ्या खटल्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की कंटेम्प्ट ऑफ कोर्ट ऍक्ट मध्ये दुरुस्ती झाली आणि तिथे असं सांगितलंय की ट्रुथ इज अ डिफेन्स, सत्य डिफेन्स आहे. म्हणून प्रशांत भूषणला हे सिद्ध करण्याची संधी दिली का तुम्ही की तू जे म्हणतो की मागचे सरन्यायाधीश ह्यांचा खूप सहभाग आहे, तर आम्हाला सिद्ध करून दाखव की या मागच्या 4 सरन्यायाधीशांमुळे देशामध्ये ही अघोषित आणीबाणी आलेली आहे. आणखीन
ह्या गोष्टी जर का तुम्ही सिद्ध करू देत असाल तर तुम्ही किती घाई केले त्याला आरोपी सिद्ध करण्यामध्ये, आणि घाई केली आरोपी सिद्ध करण्यामध्ये जेव्हा जो म्हणतो की मी माफी मागणार नाही तर तुम्ही एक रुपयामध्ये त्याला सोडून देता, एक रुपया सोडून देता. या कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कायद्याचा अवमान ही जी संकल्पना आहे ही इंग्रजांकडून आपल्याकडे आली, आणि ते येत असताना फक्त ती एका गोष्टीने आली की कायदा न्यायालय असं म्हणाला की आमच्याकडे पोलीस नाही, आमच्याकडे शस्त्र नाही आहेत, लोक आम्हाला का भेटतील, तर आम्ही तुम्ही जर का आमचा निर्णय मान्य केला नाही तर भिले पाहिजे. मग नंतर हा जो कायद्याचा अवमान आहे हा कायदा दोन प्रकार, एक सिव्हिल कंटेम्प्ट आणि क्रिमिनल कंटेम्प्ट आहे. सिव्हिल कंटेम्प्ट मध्ये कोर्टाचा निर्णय मान्य केला नाही तर तुम्हाला शिक्षा होते, आणि क्रिमिनल कंटेम्प्ट मध्ये कोर्टाचा अवमान करत असताना कोर्टाला जर का तुम्ही अपमानित केलं तर तो कोर्टाचा अवमान होतो. आता अपमानित करण्याचा जो भाग आहे, आपण कोर्टावरती शंका निर्माण करणं, त्यांच्या निर्णयांची चिकित्सा करणं आणि त्यांच्या व्यवहाराबद्दल बोलणं हे कोर्टाला अपमानित होणं जर वाटत असेल तर त्याला आपण लोकशाही म्हणावं का? लॉर्ड डेनिंग इंग्लंडचे खूप मोठे कायदेतज्ञ न्यायाधीश, ह्यांनी 1866 साली एका निवाड्यामध्ये एक चांगला म्हणजे कोर्टाचा अवमानाचा निवाडा होता त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की लेट मी से ॲट वन्स दॅट वी विल नेव्हर यूज दिस ज्युरिसडिक्शन ऍज अ मीन्स टू अपहोल्ड अ डिग्निटी. त्या संबंधात की मला एकदा पहिले स्पष्ट सांगू द्या की आम्ही कायद्याचा अवमान हा जो कायदा आहे ही आमची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी किंवा आमची प्रतिष्ठा टिकवण्यासाठी कधीही वापरणार नाही, नॉर वी विल यूज इट टू सप्रेस दोज हू स्पीक अगेन्स्ट अस. आम्ही जे आमच्या विरुद्ध बोलतात त्यांना दमन करण्यासाठी आम्ही हा कायदा वापरणार नाही. वी डू नॉट फिअर क्रिटिसिझम, आम्हाला आमची टीका जर झाली तर त्याची आम्हाला भीती नाहीये. वी डू नॉट फिअर क्रिटिसिझम नॉर डू वी रिसेंट इट, नाही आम्हाला त्याचं काय खेद आहे. फॉर देअर इज समथिंग फॉर मोर इम्पॉर्टंट ऍट स्टेक, ते म्हणतात ह्याच्यामध्ये सर्वात महत्वपूर्ण गोष्ट एक आहे आणि ती अशी आहे फ्रीडम ऑफ स्पीच इट सेल्फ, अभिव्यक्ती होण्याचं स्वातंत्र्य. अभिव्यक्ती होण्याचं स्वातंत्र्य इतकं महत्वपूर्ण आहे की माझा अपमान होईल ही गोष्ट फारच किसगिंतीमधली असते, फारच छोटी असते, त्याच्याबद्दल खूप आपण गवगवा करू नये. आणि म्हणून मुळातच जे लोक लिबरलिझम मानतात ते सगळे लोक असं म्हणतात की जॉन जे एस मिल असं म्हणतो की इट इज ओनली विथ द फ्रीडम ऑफ लिबर्टी फ्रीडम ऑफ स्पीच दॅट द आयडियाज विल कॉन्फ्लिक्ट विथ इच अदर अँड ट्रूथ विल कम आउट. म्हणजे जर का तुम्ही लोकांना अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं आणि निसंकोचपणे अभिव्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं तर वेगवेगळे आयडियाज वेगवेगळ्या संकल्पना हे एक दुसऱ्यांच्या फ्री मार्केटमध्ये येतील आणि त्याच्यामधून सत्य बाहेर पडेल, नाहीतर मी जे म्हणतो तेच सत्य आहे असं म्हणणं चुकीचं आहे. कंटेम्प्टचा कायदा हा गेला पाहिजे कारण की तो बराचसा फ्युडल आहे, सामंती आहे. तो असं म्हणतो की तुम्ही माझ्याबद्दल टीकाही करू नये, आणि लोकशाहीमध्ये कोणीही कायद्याच्या वरती नाही आहे, आणि लोकशाहीमध्ये जर का कोणीही कायद्याच्या वरती नसेल तर आपण टीकेला घाबरता कामा नाही. सुप्रीम कोर्टाने काही निवाड्यांमध्ये असे सांगितलेलं आहे की न्यायाधीशाची टीका आणि न्याय व्यवस्थेची टीका ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. न्यायाधीशाची टीका झाली असेल तर त्या न्यायाधीशांनी स्वतः त्याची दखल घ्यावी, न्याय व्यवस्थेची टीका झाली असेल तर न्यायपालिका त्याची दखल घेईल. आणि म्हणून जर का प्रशांत भूषण असं म्हणत असतील की न्यायाधीशांनी असं वागणं बरोबर नाही आहे तर ती न्यायाधीशाची टीका आहे, न्यायपालिकेची टीका नाहीये. पण हे सगळं आपण तर्क बाजूला करूया आणि प्रशांत भूषण हे ठरवलं होतं की याला शिक्षा करायची. आणि आज मी असं वाचले की बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी एक ठराव केला आणि दिल्ली बार काउन्सिल असं सांगितलंय की प्रशांत भूषणला शिक्षा झाली आहे तर त्यांच्यावरती त्यांची सनद का रद्द करण्यात येऊ नये, ह्याच्यासाठी तुम्ही नोटीस द्या आणि त्यांच्यावरती डिसिप्लिनरी ऍक्शन घ्या. ही बातमी वाचत होतो मी, किती खरं किती खोटं माहिती नाही, परंतु ज्या न्यायाधीशांनी प्रशांत भूषण यांना शिक्षा दिलेली आहे त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, तर त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये असं म्हणतात की मोदींची तारीफ केलेली आहे त्यांनी. आता ही जी गोष्ट आहे की सार्वजनिक कार्यक्रमामध्ये मोदींची तारीफ करणं किंवा त्यांची प्रशंसा करणं हे न्याय व्यवस्थेला न्यायाधीशाला धरून चालणार आहे का? म्हणून ह्या गोष्टी आपण बघितल्या तर त्यांना शिक्षा होणार होती हे पहिल्या दिवशीच आपल्याला माहिती होतं. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये कोणाकोणाला शिक्षा झालेली, अरुंधती रॉयला झाली 2010 साली, मेधाताईंवरती आणखीन प्रशांत भूषणवरती पुन्हा नर्मदा बचावच्या कार्यक्रमाच्या वेळेस झाली होती. त्यावेळेस तर पिटिशन ज्या माणसांनी केलं त्याचा ऍड्रेस माहिती नाही आणि ज्यांच्या विरुद्ध केलेली आहे त्यांचा ऍड्रेस माहिती नाही आणि ती पण पिटिशन सुप्रीम कोर्टाने सुमोटो स्वतःहून घेतली होती. आणि घेतल्यानंतर अरुंधती रॉयने जो उत्तर लिहिलं ती कंटेम्प्ट झाली असं त्यांनी सांगितलं.
म्हणजे बाहेर नर्मदा बचावचा निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्टा बाहेर आंदोलन केलं तो तर कंटेम्प्ट आहे, परंतु तुमचं उत्तर हे कंटेम्प्ट आहे. आणि ते उत्तर काय होतं अरुंधती रॉयचं? ते उत्तर असं होतं की ज्याच्यावरती कंटेम्प्टची प्रोसेस चालू आहे ह्याच्यावरती एक पोलीस ठाण्याचा हवालदार ही एखादी FIR दाखल करणार नाही, त्याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली. तर ह्याचा सुप्रीम कोर्टाला वाटलं की आपला फार अवमान झालेला आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की तुम्हाला कायदा कळला नाही, कायदा कळला नाही हे म्हणणं याच्यामध्ये अवमान कसा काय? मित्रांनो, ह्या अनेक मुद्द्यांवरती सविस्तर बोलता येईल, परंतु दुसरा एक आता मुद्दा जो चर्चेमध्ये येऊन गेला तो आहे काफिल खानचा. मी काफिल खानचा उल्लेख करतो आणखी मग नंतर जो NSN प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कायदा आहे त्याच्याबद्दल बोलतो. काफिल खानची जी केस आहे त्याचे 42 पानाचा निर्णय आहे अलाहाबाद हायकोर्टचा, आणखी मला वाटतं प्रत्येकाने वाचावा, खूप सुंदर निवाडा दिलेला आहे न्यायाधीश माथुरांनी. तर ती केस अशी आहे की काफिल खानला राष्ट्रीय सुरक्षा कायदा रासुका 1980 खालती अटक करण्यात आली. काय आरोप आहे काफिल खानवरती की 12 डिसेंबर 2019 साली काफिल खान यांनी अलीगडमध्ये एक भाषण दिलं CANRC कार्यक्रमामध्ये. 13 ते 15 मध्ये अलीगडमध्ये तो असं सांगितलं की तिथे काही दंगली झाल्या आणि यांनी भाषण दिल्यामुळे दंगली झाल्या असा त्यांच्यावरती आरोप होता. म्हणून त्यांच्यावरती 13 तारखेलाच तिकडच्या सिव्हिल लाईनमध्ये FIR दाखल झाला आणि त्यांची अटक मुंबईमध्ये 29 जानेवारी 2020 साली झाली. त्यांचे बेल पिटिशन कोर्टापुढे आलं, आणखी 10 फेब्रुवारी 2020 साली त्यांना जमानत भेटला, परंतु जमानत भेटल्यानंतर त्यांना मुक्त करण्यात नाही आलं. 13 तारखेला ट्रायल कोर्टाने पुन्हा एक आदेश दिला की त्यांना मुक्त करण्यात, त्यांना बेल दिलेली आहे त्यांना मुक्त करण्यात यावं. तर तिकडच्या ह्यांनी सांगितलं, काय म्हणतात जेल अधिकाऱ्यांनी, की 8:30 वाजता आम्हाला भेटलं आणि 8:30 वाजता उशीर झाला आणि तोपर्यंत त्यांच्यावरती रासुका खालती गुन्हा दाखल करण्यात आला. म्हणजे 13 फेब्रुवारी 2020 पासून ते रासुका खालती आहेत. रासुका खालती गेल्यानंतर होतं असं मित्रांनो की तुम्हाला 3 महिन्यापर्यंत काही जमानत भेटत नाही, तुम्ही गेला तर तिथे ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी आहे त्याच्यापुढे तुम्ही अपील करायचं. आणखीन त्याच्यानंतर तुम्हाला वकीलही भेटत नाही, वकिलाला भेटणं अवघड आहे. या सगळ्या गोष्टी त्या कायद्याखालती असेल. आणखीन काय असतं की चॅलेंज टू इंटिग्रिटी, नॅशनल इंटिग्रिटी, आणखी नॅशनल सेक्युरिटी आणि मेंटेनन्स ऑफ लॉ अँड ऑर्डर असे त्याच्यामध्ये भाग आहेत. काफिल खानच्या गुन्ह्यामधला भाग असा आहे, केसमधला भाग असा आहे की कोर्टाने सांगितलं की तो जो निवाडा आहे त्याच्यामध्ये म्हणाला की काफिल खान म्हणतो की मला कशावरती मग अटक केली ते मटेरियल दिलं नाही, तर जे भाषण आहे तर ते भाषणची कॉपी द्या. तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला सीडी दिली ना तुमच्या भाषणाची, पण मी जर का जेलमध्ये असेल तर ती सीडी चालवण्यासाठी सीडी प्लेअर दिलं पाहिजे ना. तर सीडी प्लेअर न देता जर का सीडी हातामध्ये दिली आणि तुम्ही सांगितलं की आम्ही आता कायद्याची अंमलबजावणी केली, तुम्हाला द मटेरियल ऑन विच वी वांट टू प्रोसिक्यूट यू हॅज बीन डिलिव्हर्ड टू यू, ज्याच्यावरती तुम्हाला दिलेलं आहे की ते तुम्हाला जे तुम्हाला दिलेलं आहे की जे तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही मटेरियल आहे असं जर का तुम्ही म्हणत असाल तर हे चुकीचं आहे. आता हे झाल्यानंतर परत तुम्हाला ट्रान्सक्रिप्ट जर कशावरती केलेलं आहे, मग नंतर कोर्टाने सांगितलं की त्याच्या भाषणामधले वेगवेगळे उतारे एकत्र केले आणि त्याच्यावरती वेगवेगळे लाईन भाषणातले उतारे एकत्र केलेत आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केलाय, नाहीतर ते भाषण हे कुठेही चितावणी कोर नाही आहे. आणि त्यांना आता काफिल खानना सोडलंय आणि सांगितलं की त्यांना सोडलं पाहिजे. आता जे व्हिडिओ आपण बघतोय की ते आईला बिलगुण बाहेर पडले, मुलांसोबत खेळत आहेत, तर हे दिसत आहे की ते बाहेर आलेले आहेत. पुण्यामध्ये बसून लॉकडाऊन मध्ये आपल्याला खूप काही माहिती होण्याची नाही की त्यांना खरंच सोडलेलं आहे का, पण त्यांना सोडलं ह्याचे व्हिडिओ आता बाहेर येत आहेत. तर काय होतं की रासुका सारखा कायदा लावण्यात येतो काफिल खानवरती, किंवा रासुका सारखा कायदा लावण्यात येतो चंद्रशेखर आझादवरती का? तर चंद्रशेखर आझाद हा म्हणतो की तुम्ही दलित आणि मुसलमानचे मी भांडणं होऊ देणार नाही उत्तर प्रदेशमध्ये. रासुका सारखा कायदा लावण्यात येतो उत्तर प्रदेशमध्ये जे दलित लोक अट्रॉसिटी ऍक्टचा निर्णय आला सुप्रीम कोर्टाच्या विरुद्ध आंदोलन करत होते ते सगळे म्हणजे 19 आणि 18 आणि 20 वर्षाच्या मुलांवरती सुद्धा रासुकाचे कायदे लावून त्यांना डांबून ठेवण्यात आलेला आहे. किंवा UAPA सारखा कायदा हा लावण्यात येतो UAPA मध्ये, हे पण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन कायदे, हे कोणाला अटक होते? मुसलमानांना, दलितांना, आदिवासींना, आणखीन ऍक्टिव्हिस्ट लोकांना, म्हणजे विनायक सेन असतील, किंवा तमिळनाडू मधल्या जो प्रोजेक्ट आहे ह्याचा न्यूक्लिअर प्रोजेक्ट त्याच्याविरुद्ध आंदोलन करणारे कार्यकर्ते असतील, किंवा आता आपण आनंद तेलतुंबडे आणखीन सुधा भरद्वाज आणि ह्या सर्वांना जी अटक झालेली आहे ते UAPA सारख्या कायद्यामध्ये अटक करायची आणि ह्या लोकांना डांबून ठेवायचं.
आनंद तेलतुंबडे बद्दल जेव्हा आपण राष्ट्रसेवा दलाच्या कार्यालयामध्ये कचेरीमध्ये एक कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस आपण मी स्पष्ट सांगितलं होतं की आनंद तेलतुंबडे जे आरोप लावले जातात ते कुठेही कोणत्याही कायद्यामध्ये कोणत्याही कोर्टामध्ये सिद्ध होणार नाहीत, परंतु तेलतुंबड्यांना अटक होईल आणखीन त्यांना जमानत भेटणार नाही, कारण की हा कायदाच असा बनलेला आहे की द प्रोसिजर इट सेल्फ इज अ पनिशमेंट. हिची जी प्रक्रिया आहे हीच एक पनिशमेंट आहे. तुम्हाला 4-5 वर्ष आतमध्ये दामून ठेवायचं. विनायक सेनच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं की माओइस्ट लिटरेचर पॉम्पलेट असणं वाचणं हा काही गुन्हा नाही आहे, परंतु तुम्ही त्याच्यामध्ये त्यांना गुन्हा म्हणता. शेवटचा एक मुद्दा घेतो आणि थांबतो. बरेचसे कायदे, परंतु लोकशाही, आपण लोकशाहीबद्दल बोलतोय तर लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य हा जो मूल्य असेल त्याच्याबद्दलचा हा भाग आहे. व्यक्ती स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलतो, त्याच्याबद्दल आपण बोललो. आणखीन एक आहे की सिडिशनचा, देशद्रोहाचा कायदा लावून. मित्रांनो, हा देशद्रोहाचा कायदा मुळातच आयपीसी मध्ये मुळात नव्हता. 1860 ला आयपीसी इंडियन पिनल कोड आलं, 1870 ला तो कायदा आणण्यात आला. तो आणण्याचं कारण असं, त्यावेळेची वहाबी चळवळ जी होती, त्या वहाबी चळवळीवरती मुसलमानांची चळवळ होती, त्यांना काबी काबूज करण्यासाठी होतं. आणि त्याच्या ह्या सिडिशन देशद्रोहाच्या कायद्या जो आयपीसीमध्ये आला त्याच्यामध्ये कोणाकोणाला शिक्षा झाली असेल तर टिळकांना झालेली आहे, गांधींना झालेली आहे, मौलाना आझादांना झालेली आहे, शेख अब्दुल्लाना झालेली आहे. तर स्वातंत्र्य चळवळीतील जे सगळे थोर नेते आहेत त्या सर्वांना देशद्रोहाच्या कायद्याखाली शिक्षा झालेली आहे. तर त्यावेळेस देशद्रोह काय होता, तर स्वातंत्र्याचं मूल्य सांगणारे जे स्वातंत्र्य सैनिक होते त्यांना ब्रिटिश सरकार देशद्रोही म्हणत होते. आणि स्वातंत्र्यानंतर जे लोक सरकारला प्रश्न विचारतात तेव्हा सरकार या लोकांना देशद्रोही म्हणतं आणि अँटी नॅशनल म्हणायला लागले. म्हणजे विरोधात बघा, त्यावेळेचे नॅशनलिस्ट कोण होते, तर नेहरू वॉज अ नॅशनलिस्ट, गांधी वॉज अ नॅशनलिस्ट, टिळक वॉज अ नॅशनलिस्ट, हे सगळे राष्ट्रवादी होते. आणि हे लोक राष्ट्रवादी होते म्हणून या लोकांवरती अँटी नॅशनल, या लोकांवरती तुम्ही सरकारची टीका केली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर आता तुम्ही अँटी नॅशनल आहात असे गुन्हे दाखल करण्यात येतात. मग कन्हैया कुमारचा असू द्या किंवा अरुंधती रॉय वरती असू द्या किंवा विनायक सेनचा तो भाग असू द्या किंवा आतापर्यंत आपण जे सगळे बघितले ते सिडिशनचे कायदे बघितले याच्यामध्ये देशद्रोहाचा तो भाग केला आहे. काय तो कायदा म्हणतो, आताच एक 19-20 वर्षाच्या मुलीला बेंगलोरमध्ये देशद्रोहाच्या कायद्याखाली अटक करण्यात आली. काय होतं त्या मुलीचं, एका कार्यक्रमामध्ये पाकिस्तान जिंदाबाद म्हणाली, ती पाकिस्तान जिंदाबाद म्हणाली तर या पाकिस्तान जिंदाबाद म्हणते म्हणून तिच्यावर देशद्रोहाचा कायदा टाकला. 1995 साली सुप्रीम कोर्टाने सांगितलं की नारे देणं, स्लोगरिंग डझंट अमाउंट टू सिडिशन, नारे देणं हे देशद्रोह नाही आहे. हे 95 साली सुप्रीम कोर्टाने सांगितलं, परंतु गुन्हा दाखल करण्यात आला, त्या पोलीला अटक करण्यात आली आणि तिची ती आता कुठे तिची जमानत झालेली आहे. तर हा जो भाग आहे की देशद्रोहाचा कोणताही कायदा हा कधीही पूर्णपणे ट्रायलला गेलेला नाही. स्वातंत्र्यपूर्ण काळामध्ये कमीत कमी ट्रायलला तरी गेला होता, परंतु पूर्ण ती प्रक्रियामध्ये तुम्हाला डांबण्यात येतं, तुम्हाला आत्मदे करण्यात येतं. आणखीन एकदा तुम्हाला जर का देशद्रोही हे ब्रँड करण्यात आलं तर मग तुमचे जे भाग होतात की तुमच्या बाकीच्या नागरी स्वातंत्र्यावरती गदा यायला सुरुवात होते. लक्षात घ्या ना की तुम्हाला चोरीच्या आरोपामध्ये आत्मदे केलं तर कुठेही गेला आणि सांगितलं की ह्या व्यक्तीने चोरी केली असा आरोप त्याच्यावरती, तर किती लोक नोकरी देतात. जर का असं असेल तर मग एखाद्याला देशद्रोही म्हणून जर का घोषित केलं तर मग तुम्हाला लक्षात, कन्हैया कुमार जर का मुंबईहून पुण्याला येणार असेल तर एअरप्लेन मध्ये पण कोणतरी त्याला मारायला उठतो आणि त्याला म्हणतो की तू देशद्रोही आहेस. आरोप काय लावलाय की यांनी आझादीचे नारे लावलेत म्हणजे हा देशद्रोही आहे, यांनी काश्मीरचे नारे लावलेत म्हणजे हा देशद्रोही आहे. पण हे होतं काय, तर हे सगळा जो भाग आहे की तुम्ही हवा तयार करता आणि लोकांना देशद्रोही ठरवायला लागतात. म्हणून आता दिसताना असं दिसतं की 17वी लोकसभा स्थापन झालेली आहे, लोकसभेचं अधिवेशन होणार, प्रश्नाचा क्वेश्चन आर आपण काढून घेऊ, आणखीन हे सगळं चालेल, पुन्हा पुढची लोकसभा होईल, त्या 18व्या लोकसभेलाही सगळे लोक मतदान करतील, मतदान केल्यानंतर आपण जगातील सर्वात मोठी लोकशाही मतदानावर आली त्याचे आपण कौतुक गाऊ. परंतु हे सगळं होत असताना कशा प्रकारची लोकशाही आपल्याकडे नांदत आहे त्याचं आपण कुठे चिकित्सा करणार नसू. तर मला वाटतं कधीतरी आपण लोकशाहीला आरोपीच्या ह्या खोट्या लोकशाहीला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करणं गरजेचं आहे, त्याला प्रश्न विचारणं गरजेचं आहे आणि कायद्याचा उपयोग करूनच लोकशाही कशी मारली जाते ह्याचं विश्लेषण जास्त करणं गरजेचं आहे. मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण केलं त्याच्यामध्ये लोकशाहीबद्दल बोलताना त्यांनी तळमळीने गोष्ट सांगितली होती आणि ती गोष्ट अशी होती की आपण राजकीय लोकशाही स्वीकारली पण सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आजपर्यंत अजून नाहीये.
जोपर्यंत ती प्रस्थापित करत नाही तोपर्यंत राजकीय लोकशाहीला अर्थ राहत नाही, तोपर्यंत राजकीय लोकशाहीला काही अर्थ नाहीये. आणि ती लवकरात लवकर प्रस्थापित करावी. जर का सामाजिक आणि आर्थिक लोकशाही आपण जर का लवकरात लवकर प्रस्थापित करू शकलो नाही तर या देशातील जो तळागाळातील लोक आहेत ते ह्या लोकशाहीच्या डोराला उलटून पाडतील. मला वाटतं मुद्दा तोच आहे की सामाजिक आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा मुद्दा हा विचार स्वातंत्र्यापासून येतो, हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून येतो. आर्थिक लोकशाहीचा मुद्दा तर आपल्या अनेक आर्थिक प्रश्नावरती, जीडीपीच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आपण बोलतोच, परंतु हे जे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे हा सामाजिक स्तरीकरणामधून बोलू शकत नाही. जेव्हा ताईंनी, मनीषा ताईंनी सांगितलं की मुस्लिम महिला जेव्हा रस्त्यावरून म्हणतात की आम्ही चलो आता आपण तलाक बिलाक नंतर बोलू, पण हे राष्ट्रीयत्वाचा कायदा त्याच्याबद्दल बोलायला चालू करूया, आमचे पोर आतमध्ये काय येईल त्याच्याबद्दल चालू करूया, त्यावेळेस खरा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळेस खरी गोची होते. आणखीन त्यावेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्य जेव्हा बाहेर यायला लागतं तेव्हा दमन यंत्रणा कशा प्रकारे काम करते, तर पूर्णच्या पूर्ण दिल्लीमध्ये जे जे लोक ह्या सगळ्या आंदोलनामध्ये भाग घेत होते त्या सर्वांना तुम्ही आता आरोपीच्या पिंजरामध्ये आणि जेलमध्ये टाकायला सुरुवात करता. त्याला आपण लोकशाही म्हणायचं. अँड नाव इज डेमोक्रेसी डाईंग इन इंडिया? भारतामध्ये लोकशाही ही मरायला लागलेली आहे का? काही लोक असं म्हणतात की जिथे GDP खराब असतो, जिथे अर्थव्यवस्था खराब असते, तिथे लोकशाही लवकर मरते, तिथे लोकशाही लवकर मरते. कारण की ऑथॉरिटेरियन जे रेजिम असतात किंवा हुकुमशाह असतात त्यांना हे सगळं हात ताब्यात घेणं फार सोपं असतं. कालचा आकडा असं म्हणतो की GDP -23 झालेली आहे, म्हणून जास्त अजून भीतीदायक परिस्थिती आहे. आणि भीतीदायक परिस्थिती जरी असली तरी मला असं वाटतं की ह्या सगळ्यांमध्ये आपण काम करत राहणं, आपल्याकडे जो दिवा आहे तो त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये पुन्हा आपण कामाला लागणं हे जास्त गरजेचं आहे. बदलेल, परिस्थिती बदलेल आणि बदलावरती आपला विश्वास आहे म्हणून आपण सगळे लोक काम करतो, तर ही सुद्धा परिस्थिती बदलेल. 77 ची 75 ची 77 ची एमर्जन्सी बदलली, ही पण अघोषित एमर्जन्सी म्हणून बदलेल, त्या आशा आपण ठेवूया. परंतु परिस्थिती जी मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये निराश होऊ नका, फक्त वस्तुस्थिती मांडलेली आहे याच्यामधून मार्ग काढा म्हणून परिस्थिती सांगितली. कार्यकर्त्यांनी निराश होण्याचं कारण नाहीये, आपण लढलं पाहिजे की हम लढेंगे साथी और हम देखेंगे. धन्यवाद. खरोखर हम लढेंगे साथी हेच खरं आहे. खूप अस्वस्थ करणारं सगळं आहे वास्तव. आणि ते तुम्ही एका सगळ्या कायद्याच्या चौकटीत काय स्थिती आहे ते पण आम्हाला सांगितलं. खूप आभार. आपण प्रश्नोत्तर किंवा नवे मुद्देही उपस्थित करायला आता सुरुवात करूया. इथे सुहासताईंनी विचारलेला प्रश्न दिसतो आहे की राम मंदिराचं भूमिपूजन जे झालं ते पंतप्रधानांनी केलेला कंटेम्प्ट ऑफ कॉन्स्टिट्युशन होता का असं त्यांनी विचारलंय. खास करून सेक्युलर स्टेटमध्ये पंतप्रधानांनी अशा तऱ्हेच्या कार्यात सहभागी व्हावं का असं कदाचित त्यांना म्हणायचं असेल. मला वाटतं आपण तिथून सुरुवात करूया का प्रश्नांना. चालेल चालेल. ह्याच्यावरती आता ताई मुद्दा असा आहे की आपल्याला माहिती आहे की स्टेट हॅज नो रिलीजन, राज्याचा कोणता धर्म नाही आहे. आणि म्हणून अ पर्सन हुज होल्डिंग अ स्टेट शुड नॉट फेवर एनी रिलीजन हे अपेक्षित आहे. आणि म्हणून पंतप्रधानांनी अशा कार्यक्रमाला जायला नाही पाहिजे होतं ही रास्त अपेक्षा आपली आहे. परंतु मुद्दा असा आहे की सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारापासून ते दर आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या मंदिरापर्यंत अनेक संविधानिक पद असणारे लोक संविधानिक पद आहेत म्हणून तिथे जातात. आणि ही जर का 70 वर्षांमध्ये आपण पायंडा पाडला असेल तर आता ह्या पंतप्रधानांना प्रश्न विचारण्याचा आपला अधिकार किती उरतो. कारण की आपण दुसऱ्यांना प्रश्न विचारले नाही, राजेंद्र प्रसादांना प्रश्न विचारले नाही की तुम्ही ब्राह्मणांचे पाय धुन का, जेव्हा राष्ट्रपती झाला तेव्हा ब्राह्मणांचे पाय का धुतले तुम्ही. आपण वल्लभभाईंना प्रश्न विचारला नाही की तुम्ही सोमनाथ जीर्णोद्धाराचं काय पुढे आणलं. किंवा आपण आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारले नाही की तुम्ही विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये का जाता, तुम्ही जाण्याची गरज आहे का. तर हे प्रश्न मला वाटतं मूलभूत प्रश्न आपण सर्वांनाच विचारले पाहिजेत. राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणं हे रास्त नाहीये हे आपण म्हणू शकतो. माझं तर खरं मत आहे की सर्वात चांगले व्यक्ती जर का त्या भूमिपूजनाला कोणी जाणं अपेक्षित होतं तर ते जस्टिस गोगोई होते. ते आता न्यायाधीश नाही आहेत, आणखीन ते खासदार आहेत, ते आता प्रायव्हेट पर्सन आहेत.
आणखीन ही डिझर्व्स टू बी देअर रादर देन एनीबडी एल्स. बाकी सगळ्या आंदोलनाला खूप काही अर्थ नाहीये, त्या निवाड्याला जास्त अर्थ आहे. त्याच्यासोबतच सर मी एक जोडून प्रश्न विचारू इच्छिते. मी एक जोडून प्रश्न, मी सुनीती बोलतीये, आता मी व्हिडिओ चालू करत नाही कारण त्यांनी डिस्टर्बन्स होतं म्हणून. मला ह्याला जोडून असा प्रश्न विचारायचा आहे की सेक्युलरिझम आणि सोशलिस्ट हे दोन शब्द संविधानातून काढून टाकण्याचं जे चाललंय, त्याच्यानी ह्या चरित्राला सेक्युलर स्टेट ह्याला नेमका काय फरक परिणाम होईल त्याचा असं वाटतं. आता माझ्या मगाच्या प्रश्नाला जोडून मी अजून एक जोड दिली आहे की खर्च जर सरकारने केला तर ते कायदेशीर होईल का? नाही होणार. परंतु भूमिपूजनाचा खर्च सरकारने करू नये. आता तुम्हाला मी एक मजा सांगतो की कुंभमेळा होतो आणि कुंभमेळ्याचा सगळा खर्च बजेट मधून जातो, तर हे खर्चाने करणं सरकारने करणं बरोबर आहे का? तर ते म्हणतात कुंभमेळा लोक येतात, लाखभर लोक तिथे आल्यानंतर जी अव्यवस्था होते, तर कायदा आणि सुव्यवस्था आणि बाकीची नागरी व्यवस्था सांभाळणे ही सरकारची जबाबदारी, म्हणून आम्ही तिथे खर्च करतो. आता तो झाला कुंभमेळ्याचा. इथे जो मुद्दा आहे की जर का त्या भूमिपूजनाचा खर्च जर का सरकारने केला असेल तर तो चुकीचा आहे. तो माहिती नाही मला कोणी केलेला आहे, परंतु बाकीच्या गोष्टीसाठी त्यांनी खर्च ठेवला असेल जे सरकारी यंत्रणेसाठी लागतं, तर ते म्हणतात की पंतप्रधानाच्या त्या येण्या जाण्यासाठीचा खर्च आहे तो आम्ही करतो. मला असं वाटतं हे जे प्रश्न आहेत ना हे फार आपण त्याचे आपल्याला फॅक्ट्स माहिती नाहीत, आपण त्याच्यावरती खूप काही बोलू शकत नाही. आणखीन जेव्हा फॅक्ट्स माहिती त्याच्यावर बोलणं हे जास्त प्रशस्त राहणार नाही. तर मी हा प्रश्न आता इथेच थांबवतो आणि सरळ सेक्युलरिझम आणखीन धर्मनिरपेक्ष सेक्युलरिझम आणखीन समाजवाद हे शब्द काढून टाकावेत असे जे मागण्या होत आहेत, आणखीन ते 72व्या घटनादुरुस्तीतून आलेले आहेत, इमर्जन्सीच्या काळामध्ये आलेले आहेत. परंतु हा शब्द जरी काढला तरी भारत धर्मनिरपेक्ष आहे हे सुप्रीम कोर्टाने एस एम बोमयच्या निवाड्यामध्ये सांगितले की सेक्युलरिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. धर्मनिरपेक्षता ही भारतीय राज्यघटनेचा गाभा आहे. एस एम बोमयचे केस अशी आहे की पुन्हा हे राम मंदिराशी निगडीत आहे. अयोध्येमध्ये 6 डिसेंबर 1992 मंदिर पाडलं, ते पाडल्यानंतर बीजेपीचं उत्तर प्रदेश सरकार आणि बाकीचे हिमाचल आणखीन मध्य प्रदेश सरकार तिथे 356 राष्ट्रपती राजवट लावली. ते सगळे सरकार सुप्रीम कोर्टात जातात की राष्ट्रपती राजवट लावणं चुकीचं आहे. त्या संदर्भामध्ये 9 न्यायाधीशांच्या न्याय खंडपीठाने सांगितलं की सेक्युलरिझम इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचा मूलभूत ढाचा आहे आणि जेव्हा धर्मनिरपेक्षता हे भारतीय राज्यघटनेचा मूलभूत ढाचा आहे हा शब्द काढला काय किंवा ठेवला काय, राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे की नाही तर ती आहेच असं आपल्याला कायद्याने तरी म्हणावं लागेल. आता ते काढल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्ट कसा अर्थ देईल ह्याला मला हे नाहीये, परंतु धर्मनिरपेक्षच्या ऐवजी ते पंथनिरपेक्ष असा भाषांतर त्यांनी अनेक ह्याच्यात केलं. म्हणजे सेक्युलर इंग्रजीमध्ये सेक्युलरला त्यांनी आपण धर्मनिरपेक्ष म्हणतो तर त्याला पंथनिरपेक्ष म्हणतात. आता पंथनिरपेक्षची गोष्टी कशी आहे माहितीये का, की सावरकरांनी जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केलं 1956 त्यावेळेस त्यांनी असं लिहिलं होतं की हे कसलं धर्मांतर, हे तर पंथांतर. म्हणजे याचा अर्थ असं की बौद्ध जैन शीख आणखीन हिंदू हे सगळे हिंदू धर्माचे पंथ आहे आणि म्हणून तुम्ही इकडून तिकडे गेला तरी चालेल. हे जे सांगत होते नंतर सगळे आरएसएस बीजेपी वाले की धर्मनिरपेक्ष शब्द बदला आणि पंथनिरपेक्ष शब्द मराठीमध्ये ते आणत होते, तर त्यांचा सगळा भाग आहे की आम्हाला मुसलमानांची प्रॉब्लेम आहे, आम्हाला ख्रिश्चनांची प्रॉब्लेम आहे, आम्हाला पारशांची प्रॉब्लेम आहे, परंतु आम्हाला बाकीचे जे आहेत त्यांना एक विशाल हिंदू राष्ट्रासाठी बाकीचे लोक पाहिजेत. तर त्यांचं तर राजकारण वेगळं आहे. समाजवाद हा शब्द काढला ठेवला याच्यानी फरक पडतो तर आपण सेक्युलर सोशलिस्ट आहोत तर सोशलिझमची व्याख्या कुठेही आपण केलेली नाहीये आणि म्हणून डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस संसाधनाचं फेरवाटप हे सोशलिझमची एक व्याख्या आपण ठेवलेली आहे. आणखीन सेंट्रलाइज कंट्रोल ऑफ रिसोर्सेस ही व्याख्या आपण घेतलेली नाही. म्हणून ह्याला कशाप्रकारे बघितलं जाईल मला वाटतं असंही थोडंसं बघणं गरजेचं आहे. मला प्रत्येक प्रश्नाची उत्तरं माझ्याकडे असतील असं नाहीये, कारण की माझी जेवढी समज आहे तेवढंच मी तुम्हाला मांडणी करू शकेन. मला एक मनीषा
ताईंना आणि आपल्या सर्वांना, म्हणजे हा अभ्यास वर्ग स्वरूपात आपण बोलतो म्हणून जरा मी मोकळेपणाने हा प्रश्न विचारतोय. हे खरं आहे, नितीश भाऊंनी जे कायद्याचं सगळं सांगितलं आणि फार प्रभावीपणे मांडलं अगदी बरोबर, परंतु मनीषाताईंनी जे शेवटी सांगितलं होतं की लोकशाही हा केवळ संसदेतला किंवा न्यायालयाचा मुद्दा नाही, सर्वव्यापी आहे लोकशाही हे. तर मला असं विचारायचंय की आपण सुरुवातीला म्हणत होतो किंवा लढाई करताना जनमानस आपल्या बरोबर नसेल पॉलिटिकली, तर आपण लिगली बॅटल करायचा प्रयत्न करतो, आणि आता जे सगळे प्रश्न उपस्थित केले, पंतप्रधानांनी जायचं की नाही, खर्च कोणी करायचा, हे सगळे लिगल मॅटर्स आहेत. पॉलिटिकली पीपल आपल्या बरोबर येणं, ह्याच्यामध्ये आपण फेल जातो आहोत किंवा गेलो आहोत किंवा व्हॉट एव्हर, त्यामुळे आपल्याला लिगलचा जास्त सपोर्ट घ्यावा लागतोय का, असं म्हणजे वातावरणच असं पाहिजे की लिगल काय आणि काय असं झालंय का याबाबत मी दोघेही बोलू लागत तरी हरकत नाही, पण मला नेहमी असं वाटतं की लिगल बॅटल म्हणजे आताच्या तर परिस्थितीमध्ये कोर्टात जाणं हा मूर्खपणा आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे. म्हणजे शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये हा वेगळा संदर्भ, पण आता वेड्याने पण चढू नये अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर लिगल बॅट म्हणजे पॉलिटिकल लढाई ही खरी डेमोक्रेसीसाठी आवश्यक आहे, त्याच्यात आपण का कमी पडलो असं मला कायद्याचं काहीच म्हणजे गंध नाहीये, ज्ञान बिलकुलच नाहीये. मला असं वाटतं की कायद्याची लढाई आपल्याला तर करायला लागतेच, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही, कारण दुसरा आपल्याला मार्ग कोणता दिलेला आहे, म्हणजे तो संकुचित मार्ग आहे पण कायद्याचा आहे. त्याच्यामध्ये मी एक म्हणजे तात्विक थोडीशी मांडणी करीन आणि त्यानंतर मग आपण कायद्याच्या म्हणजे सध्याचे लोक जे आहेत ते सुद्धा स्वतः कायदा मानतायत का, हा त्यातला भाग आहे. दुसरा भाग पहिल्यांदा घेते की याच्यामध्ये कसं आहे माहितीये का, तुम्ही जो खेळ खेळताय ना त्या खेळाचे काही नियम लिहिलेले आहेत, म्हणजे क्रिकेट तुम्ही खेळताय त्याचे काही नियम लिहिलेले आहेत, पण आता ताबडतोब कोणतरी म्हणत का क्रिकेट नाही आहे फुटबॉल आहे, किंवा म्हणतात की हा बॅडमिंटन आहे, आणि त्यामुळे तुम्ही तो उतरलेले आहात क्रिकेट खेळण्याच्या तयारीमध्ये. तर तसं जेव्हा कायद्याची इंटरप्रिटेशन जी आहेत ती जेव्हा वेगळी केली जातात, म्हणजे नेमका तुम्ही कोणत्या कायद्याखालती, आता सर्वजण जे आतमध्ये पकडले गेलेले आहेत कोणत्या कायद्याखालती, आणि हा कायदा जो आता कोणा आपण जे काही करू ते सेडिशन, म्हणजे त्याच्या पलीकडे काही दुसरा कायदाच सध्या राहिलेला नाहीये, आणि कशाचा पदर कशाशी लावणं, म्हणजे कोण कोणता कोण परिषदेत कुठे होतं आणि कोण भीमा कोरेगावला त्या दिवशी होतं की नव्हतं, म्हणजे याचा काही काही संबंधच राहिलेला नाही, की आता सुद्धा जे लोक पकडले जात आहेत त्याचा संबंध कशाशी लावला जातोय. तर त्यामुळे मला असं वाटतं का, पहिलं तुम्ही असं म्हणेन की कायद्यावरचा पूर्ण विश्वास उडवायची गरज नाहीये, कारण हे लोक बेकायदेशीर वागतायत, म्हणजे पहिला हा हा झाला. दुसरा असं की कायदा संकुचितच असतो, त्यामुळे कायदा माणसासाठी असतो, माणूस काही कायद्यासाठी नसतो, ही दुसरी त्याच्यामधली गोष्ट. अनेक वेळेला कायदे जे असतात हे काही प्रत्येक वेळेला माणसाचं व्यक्तीचं हितच करतात, म्हणजे जाणून बुजून हित करायचं नाही असं ठरवून सुद्धा नसेल, परंतु अनेक वेळेला जे आहे, आता आपण जर पाहिला पॉक्सो जो लहान मुलांना लैंगिक शोषणापासून वाचवणारा कायदा आहे फॉर एक्झाम्पल, तो आज सर्वात जास्त पालक वापरतायत जेव्हा आपली त्यांची मुली पळून जाऊन लग्न करतायत तेव्हा, म्हणजे स्वतःहून ते 16व्या वर्षी 15व्या वर्षी लग्न करून देतील, पण 19 वर्षाची मुलगी जरी पळून गेली तरी ते म्हणतात की ती 17 वर्षाची आहे, आणि त्यामुळे मनाने जरी शारीरिक संबंध किंवा प्रेम केलेला असेल तरी सुद्धा ते मुलगे जे आहेत त्या सगळे रिमांड होम मध्ये ज्युव्हेनाईल जस्टिस याच्यामध्ये अडकलेले आहेत, म्हणजे त्याला रेपच त्याला बलात्कारच मानला जातोय, हा तरुण मुलींच्या विरोधामध्ये आणि तरुण मुलांच्या विरोधामध्ये वापरला जातोय. म्हणजे शेवटी कायदा येतो कोणाच्या कोलीत, येतो कोणाच्या हातामध्ये, हा ऍक्च्युली त्याच्यामध्ये, अँड विच साईड ऑफ द स्टिक आर यू ऑन, म्हणजे कायदा किंवा पोलीस असल्यामुळे संरक्षण कोणाला वाटतं आणि भीती कोणाला वाटते, मला वाटते ह्याच्यावरती हॅव्ज आणि हॅव नॉट्स आपल्या देशामधले जे आहेत हे आपल्याला ठरतात. त्याच्या पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की कायदा आणि एथिक्स ह्याच्यामधला जो फरक आहे, म्हणजे नीती मूल्य, नैतिकता म्हणत नाही मी, नीती मूल्य यांच्यामधला जो फरक आहे, त्याच्यामध्ये जर नीती मूल्य जी असतील ही माझ्या मते कायद्यापेक्षा जास्त महत्वाची आहेत, आणि ती मूल्य म्हणजे आपल्या राज्यघटनेने दिलेले आपल्याला सर्व जे आहेत अधिकार. ते आता गांधीजींनी जे केलं तो कायदा मोडूनच सुरू केला ना, म्हणजे माझ्या देशाचं मीठ माझ्या देशाचा समुद्र या असलेला, आणि त्याच्यावरती तुम्ही कर लावणारे कोण असं म्हणून कायदा जो मोडला, मला असं वाटतं का हा नीतीमूल्यांचा प्रश्न होऊ शकतो. म्हणजे आपण जेव्हा अनेक वेळेला कायदा मोडतो त्यावेळेला कायदा आपण निरंकुश आहोत म्हणून मोडणं हा गोष्ट वेगळं,
ही गोष्ट वेगळी. आणि जेव्हा प्रशांत भूषण म्हणतात की मी काही चूक केलेली नाहीये, हा मला असं वाटतं की ह्याच्यामधला जो वेदर यू आर अबाव द लॉ इन टर्म्स ऑफ इम्प्युनिटी किंवा यू आर अबाव द लॉ इन टर्म्स ऑफ एथिकल फ्रेमवर्क, मला असं वाटतं का हा म्हणजे मी रस्त्यावरती कचरा फेकत नाही याचं कारण असं नाही की ते बेकायदेशीर एका कायदेशीर आहे, परंतु तुम्ही तो फेकता कामा नये, कारण तो उचलताना माझ्यापेक्षा जातीच्या आणि वर्गाच्या पातळीवरती जे कोणी कनिष्ठ मानले गेलेले आहेत किंवा आहेत यांना वाकून तो कचरा उचलावा लागतो, आणि ते मला पटत नाही कारण मी त्यांचा कचरा उचलत नाही म्हणून मी रस्त्यावरती कचरा टाकू नये, तो कायदेशीर असो किंवा बेकायदेशीर असो. ह्या पातळीवरती आपल्याला करायचं आहे. म्हणून जेव्हा आपण असं म्हणतो का आपण कायदा मानायचा की नाही मानायचा, सध्याच्या कोर्टात न्याय मिळेल की नाही आपण सांगू शकत नाही, पण आपण जे मार्ग वापरू हे आपण पूर्णपणे लोकशाहीला जास्त दृढ करणारे. आणि लोकशाही कशासाठी, तर सामाजिक न्याय आणि समानता आणण्यासाठी करू असं मला. मी म्हटलं मला कायद्याचा बिलकुल गंध नाहीये म्हणून त्याचं सर्व अवांतर उत्तर दिलंय, पण नितीश सर त्याचं जास्त थेट उत्तर देऊ शकत नाही. मुद्दा तो कायद्याचा नव्हताच, संजय सरांचा मुद्दा सरळ असा होता की लोकशाही जी आपल्या विरोधकांच्या हातात गेली तर आपण कुठे कमी पडतो. आणखी मला त्याचे एक सरळ सरळ उत्तर हे दिसतं की बीजेपीकडे वेल ऑइल्ड इलेक्शन मशिनरी आहे जी विरोधी पक्षाकडे नव्हती नाहीये, आणि म्हणून ज्या प्रकारे त्यांनी त्यांचे ज्या सगळ्या बूथ कमिटीज आणि हे वापरून इलेक्शन मध्ये 24 तास इलेक्शन मूडमध्ये जे काम करतात आणि विरोधी पक्ष हा 24 तास झोपल्यासारखा राहतो, तर तो जो भाग आहे की 350 तिथे जातात कारण की ते काम करतात जमिनीवरती, आणि हे जे विरोधक आहेत ते नाही, आपला स्वतःचा आपला कोणताच पक्ष नाहीये पण नाही. आणि जिथे जिथे लोकांनी काम केलं विरोधामध्ये त्या त्या राज्यामध्ये तुम्हाला परिणाम दिसतात, म्हणजे अगदी पावसामध्ये भिजून एक भाषण जरी दिलं तरी तुम्हाला मतं भेटतात हे लोकांना लक्षात येतं, परंतु लोक तेवढी बिझनेसची तस्ती घेत नाहीत म्हणून तिथे तुम्हाला लोक येताना दिसत नाही. म्हणजे लोक तुमचे सगळे पाप माफ करतील आणि पुन्हा तुम्हाला घेतील. एनरॉन वगैरे आम्ही सगळे विसरलो, आम्ही गेलो परत तुमच्या सोबत. तर आम्ही हा भाग आहे की कोणीतरी तिथे दिसलं पाहिजे. दुसरा एक मुद्दा असा आहे की लोकशाही आंदोलन हे कमी होतात का, तर निश्चितच कमी झालेले आणि भरकटत गेलेले आहेत. म्हणजे मी माझं असं म्हणणं आहे की आपण 30-30 वर्षापासून आंदोलन चालू केलेत, परंतु व्यापक लोकशाही आंदोलन जे व्हायला पाहिजेत होतात की ज्याच्यामधून लोकशाहीवरती राज्यसत्तेवरती अंकुश राहतं तसं होताना दिसत नाही. म्हणजे भूमिहीनांचा सत्याग्रह दादासाहेब गायकवाडांनी जेव्हा केला त्यावेळेस 6 लाख लोक जेल 3.5 लाख लोक जेलमध्ये गेले होते, तर एवढं मोठं नेतृत्व देणारा माणसं त्यावेळेस होते किंवा ते तसं करत होते, लोक मागे जात होते. आता ज्यांच्याकडे लोक मागे जातात ते लोक तुम्हाला कारसेवा करायला अयोध्येला घेऊन चालले. म्हणून आपण मोठ्या प्रमाणात लोक मोबिलाईज करू शकत नाही लोकशाही आंदोलनामध्ये, हे आपली हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि फील्डवरचं काम पुन्हा म्हणजे मी दोन उदाहरणं दिलेत, एक दादासाहेब गायकवाडांचं उदाहरण दिलं की जिथे आपण संसाधनांच्या प्रश्नांबद्दल भांडत होतो, 5000 वर्षांच्या गुलामगिरीबद्दल बोलत होतो, आणि दुसरीकडे आपण धार्मिक द्वेष करण्याच्या ह्याच्यामध्ये तिथे मंदिर बांधायला आपण लोक घेऊन जाणारे लोक घेते, त्यांना पॉप्युलॅरिटी भेटलेली आहे आणि तेच आता ट्रोल म्हणून आता आपल्याला आता इंटरनॅशनल म्हणायला लागले. तर संजय मला असं वाटतं की मान्य करावं की आपले लोकशाही आंदोलन आपण अजून मजबूत करणं गरजेचे आहे. कमी पडलेत म्हणणं जरा जास्त होईल, कारण की मला माहिती आहे की मी ज्या फोरमवरती बोलतो ते 30 वर्षापासून लोकशाही आंदोलन करतायत, हे काही अगदी असं माझ्यासारख्यांनी बोलण्यासारखं नाही, परंतु आपण आपण सर्वांनी म्हणजे आपण मजबूत करणं गरजेचं आहे. आणि दुसऱ्यांचा अजेंडा आपला होऊ देऊ नका. म्हणजे मला असं नेहमी वाटतं की जर का आपण दुसऱ्यांचा अजेंडा घेऊन चालणार असू तर आपण कधी इश्यू नाही. मंदिरं उघडणं हा आपला अजेंडा नाहीये, तो अजेंडा आपण आपला केला आपली व्यापकता वाढवण्यासाठी, तर इट विल नेव्हर लीड यू टू अ लॉजिकल कन्क्लुजन. म्हणतो आपण बाबासाहेबांचे वारस असलो तरी. मी कौस्तुभ घरत पालघरहून बोलतोय. माझा प्रश्न होता की आत्ताचा जो युथ आहे तो सुद्धा भरकटलेला आहे, आणि अशा ज्या आपले कॅम्पेन्स वगैरे आहेत किंवा एकत्र आणण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये त्यांना आणणं पुष्कळ कठीण होत आहे, तर त्यांना आपण कसं कशा प्रकारे आणू शकतो तोच माझा प्रश्न होता. मी प्रयत्न करते, पण हा हे जे उत्तर आहे खरं तर सुनीती संजय सर बरेचसे लोक देऊ शकतात. म्हणजे कसं करू, मला असं वाटतं का युवकांना आपल्याला चर्चात्मक पातळीवरती तर आपण बोलत राहिलंच पाहिजे, युवकांना कार्यक्रम लागतो, प्रोग्राम लागतो,
आणि त्यामुळे ते आपल्याला कार्यक्रम देत राहणं खूप आवश्यक आहे. ते छोटे छोटे का असेना, म्हणजे कुठल्या तरी एका दुसऱ्या वस्तीमध्ये जाऊन तुम्ही काहीतरी छोटस काम करा, तुमच्या शेजारी पाजारी नसलेलं किंवा ज्यांना तुम्ही ओळखत नाही अशा कोणाच्या तरी बरोबर जाऊन तुमचा जो असेल तो डबा एकत्र. आता मी बोलत असताना पण मला लक्षात आलंय की करोनाने काय केलंय बघा. आम्ही जातपात नाही पाळत, पण आता करोना म्हणतो ना कोणाबरोबर डबा खाऊ नका. आम्ही कोणाच्या शेजारी बसायचं नाही असं कुठे म्हणतो, पण आता करोना म्हणतं का बसू नका. मला असं वाटतं का ही जी सगळी कारणं जाती व्यवस्था, पितृसत्ता, वर्ग व्यवस्था सर्व जे वापरत आहेत, या सर्वांच्या पलीकडे जाऊन आपण किमान आपण ज्यांना ओळखत नाही त्यांची आयुष्य त्यांचं कसं असतं किंवा आज दिवसभरामध्ये मी काय केलं तुम्ही काय केलं असं आपण बोलू शकतो का, त्याच्याबद्दल छोटासा आलेख लिहू शकतो का, आपल्या संघटनात त्याचं कुठेतरी काहीतरी छापू शकतात का थोडस. तर कार्यक्रम देत राहणं ज्याच्यामध्ये आपण जी सर्व जी मूल्य म्हणजे बोटं मोडून फक्त चालत नाही, म्हणजे समजा एखाद्या भूकंपामध्ये किंवा कुठे जर समजा कोणती ते संघटना असेल त्यांनी तुमचे लोक जे असतील त्यांनी त्या डेब्रीच्या खालतून तुमचे लोक बाहेर काढलेले असतील किंवा काही, तर तुम्हाला त्यांच्याबद्दल एक ज्याला ऋण आहे ते कायमचं राहणारच. आणि म्हणून आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला कार्यक्रम देत राहिले पाहिजेत, कारण त्या अर्थाने जो जर्मनीचा इटलीचा फाशीवाद आहे, फॅशिझम जो आहे, किंवा आपण जो म्हणतोय आपल्या देशामध्ये जगभरामध्येच खरं म्हटलं तरी आपल्या देशात पण फॅशिझम जो वाढत आहे तो आपल्याला त्या अर्थाने त्याच्यावरती आपण विवेचन करू शकतो. पण द फ्रेंडली नेबरहूड फॅशिस्ट इज ऑल्सो एन इक्वली डेंजरस फॅशिस्ट. आणि त्यामुळे तो जो एक ज्याला आपण म्हणतो ना काय गोड चेहरा फॅशिझमचा जो असतो की तुमच्या रोजच्या मदतीसाठी उतरणं, म्हणजे त्याच्यामध्ये चांगले कार्यकर्ते आहेत बरं का, कार्यकर्ता कोणत्याही विचारसरणीचा असो तो जो प्रामाणिक असेल तर त्याच्याशी मी संवाद करायला तयार आहे. कितीही म्हणजे त्यालाच तर लोकशाही म्हणतात ना की माझ्यापेक्षा वेगळ्या विचारांच्या व्यक्तीशी संवाद करणं. पण झोपी गेलेल्याला तुम्ही जाग करू शकता, झोपेचं सोंग जे करतात त्यांना तुम्ही जागवू शकत नाही. आणि या कार्यकर्त्यांना झोपेचं सोंग घेऊन कोण वापर त्यांचा करतोय हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून कार्यक्रम युवकांना देत राहणं आणि युवकांचा आवाज कायम ऐकत राहणं, कुठेही आपल्याला ज्याला आपण म्हणतो नैतिकतेवरती मॉरलिस्टिक कुठेही भूमिका न घेणं, आणि युवकांच्या वेगवेगळ्या ज्या चळवळी सध्या आलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या आयडेंटिटीजच्या ज्या चळवळी आलेल्या आहेत त्याच्यामध्ये LGBTIQ असतील, त्याच्यामध्ये वेशव्यवसायात असलेले लोक असतील, या नव्या सर्व चळवळींच्या बद्दल त्यांची काय मांडणी आहे, आणि आपल्या पूर्ण ज्या व्यवस्था आहेत, विवाह व्यवस्था असेल किंवा ज्याला आपण म्हणू का हेट्रोनॉर्मेटिव्हिटी म्हणजे विषमलिंगी असणंच फक्त नॉर्मल आहे, या सर्व ज्या काही धारणा आपल्या पूर्वीपासूनच्या होत्या याला टक्का देणारे हे विचार आहेत. आणि म्हणून आपल्याला आपल्या विचारसरणीमध्ये काही फरक करावा लागेल का हे ऐकण्याची क्षमता, आणि ते ऐकण्याचं ज्याला आपण म्हणतो ना इंग्रजीमध्ये ह्युमिलिटी ज्याला आपण म्हणतो ना की ऐकून घेणं आणि त्याच्यावरती आपण बदलणं, हे जेव्हा आपण करू तेव्हाच आपण तरुण पिढीच्या बरोबर आपण काम करू शकतो. तरुण पिढीला पुढेच जायचंय, जे कुठल्याही मंदिर किंवा काही बोलत असतील त्यांची सुद्धा आकांक्षा हीच आहे की मला शिक्षण माझं चांगलं झालं पाहिजे, मला नोकरी मिळाली पाहिजे, मला कुठल्याही जगभरातल्या कुठल्याही विद्यापीठामध्ये जिकडे मिळेल तिकडे मला शिकता आलं पाहिजे. त्यामुळे त्यांची जी सर्व जी आहेत स्वप्न ही त्यांच्या स्वतःच्या उन्नतीसाठी आहेत, कोणालाही तसं मागे जायचं नाहीये. आणि त्यामुळे त्या पुढे जाण्यासाठी आपण युवकांच्या बरोबर जितकं जास्त काम करू तितकं मला असं वाटतं का युवा पिढी आपल्या बरोबर येईल. नितीश सर, इथे प्रवीण देशमुख यांनी विचारलं आहे की ही मूलभूत रचना बदलता येत नाही तर मग लोकशाही इतकी हतबल का. मला असं वाटतं की थोडा हा आपला एक कन्क्लुडिंग प्रश्न म्हणूनच आपण असा घ्यावा, कारण वेळाच्या दृष्टीने पण फार महत्वाचा प्रश्न आहे. फक्त माझ्या मनात एक प्रश्न आहे तो पण मी विचारून घेते. तो मगाशी तुम्ही जेव्हा कफीर खानच्या केस संदर्भात बोलत होतात तेव्हा मला किंवा ह्या सगळ्याच केसेस संदर्भात की जेव्हा ते आरोपी म्हणून खूप दीर्घकाळ जेलमध्ये राहतात आणि जेव्हा कोर्ट असा निर्णय देतं की ते निर्दोष आहेत तेव्हा त्यांना अशा पद्धतीने ती हॅरेसमेंट झाली त्यांची, ती करणाऱ्याच्यावर काही कारवाईची तरतूद कायद्यामध्ये आहे का असं मला विचारायचं होतं. तो थोडासा कदाचित अस्थानी वाटेल पण मला वाटतं की नाही. आता त्याच्यामध्ये कसं आहे की तू कायदा सगळेच कायदे असे आहेत की आपण कायद्याची अंमलबजावणी करत असताना चुका जर केल्या तर
त्या चुका करण्यासाठी तुम्हाला शिक्षा नाही आहे. आणि म्हणून अ व्यक्तीच्या ऐवजी ब व्यक्तीला अटक केली आणि माझ्या लक्षात आलं अटक केल्यानंतर 2 दिवसांनी की अरे आपण अ व्यक्तीला अटक करायला गेलो ब व्यक्तीला अटक केलेली आहे, तर ही माझी जी चूक झालेली आहे ही आम्हाला जेवणी करताना झालेली आहे, त्याच्यासाठी मला शिक्षा होणार नाही. आणि म्हणून कोणालाही ह्या गोष्टी होत नाही अनलेस इट इज अ क्रिमिनल ऍक्ट. म्हणजे हे करत असून तुम्ही त्या अ व्यक्तीला मारून टाकलं किंवा ब व्यक्तीला मारून टाकलं, तर हे काय करतात की तुम्हाला अटक दाखवतात, अटक करण्यासाठी मग ते कोर्टामध्ये जातात, कोर्टाची ऑर्डर आणतात, ऑर्डर घेऊन ठेवतात, तो कायदा जसा बनला की तुम्हाला जमानत इतके दिवस भेटणार नाही म्हणून आत्मा ठेवतात आणि तिथे तुम्हाला जेवण वगैरे व्यवस्थित देतात. तर हा सगळं करतात की आम्ही कायद्याच्या अंमलबजावणी करतो. आज कोर्टाने सांगितलं तर चुकीचं आहे, बहुधा कोर्टाने सांगितलं नसतं चुकीचं नाहीये तर काय झालं असतं, तर माणसाला शिक्षा झाली असती ना. तर ह्या सगळ्यामध्ये होतं काय, काही मी तो मुद्दा नेहमी सांगतोय की द प्रोसिजर इटसेल्फ इज अ पनिशमेंट. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा जो कायदा आहे ना, ह्याच्यामध्ये ती प्रक्रियाच एक पनिशमेंट आहे. उद्या ताई मी असं बोलतोय म्हणून ते मला घेऊन जातील आणि जेव्हा घेऊन जातील तर बहुधा 3 महिन्यापर्यंत तुमच्या आणि माझा काही संपर्क राहणार नाही. 3 महिन्यानंतर मी पुढे येईल, बहुधा 6-7 वर्षानंतरच मी बाहेर येईल आणि त्याच्यानंतर मी सुप्रीम कोर्टापर्यंत बातमी सोडून येईल की मी असं काहीच बोललो नाही की ज्याच्याने राष्ट्रीय सुरक्षेला धोका होईल. परंतु माझे ते 1 वर्ष गेलेले असतात आणि सुप्रीम कोर्ट लढा जाणं ते गेलेलं आहे. आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर प्रिव्हिलेज डिटेन्शनचा कायदा बनत होता तेव्हा पटेलांचं असं म्हणणं आहे की आय हॅड मेनी स्लीपलेस नाईट्स. ते असं म्हणतात की मला अनेक रात्र झोप नाही की आपण असा कायदा करावा की न करावा, कारण की स्वातंत्र्यापूर्वी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनाच अशा कायद्यामध्ये अटक करण्यात यायची. परंतु नंतर आपण असे कायदे केले, इमर्जन्सीमध्ये मिसा कायदा बनवला. मिसा नाव फारच आपल्याला वाटलं की आता त्याचा बदनाम झालेला आहे म्हणून तो कायदा रद्द केल्यानंतर एनएसए सारखा कायदा बनवला आणि युएपीएचा जो कायदा होता त्याच्यामध्ये प्रिव्हिलेज डिटेन्शनची आपण तरतुदी टाकल्या. आणि अशा प्रकारे म्हणजे मागचे सगळे 70 वर्षाचे सरकार ह्याच्यासाठी जबाबदार आहेत, लोकांच्या मूलभूत अधिकारांच्या गळचेपी करण्यासाठी आणि कायद्याच्या माध्यमातून ते आपलं दमन करतात. म्हणून आपण इथे मागायला गेलो तर कायद्याची यंत्रणाच अशी निर्माण केलेली आहे की ते म्हणतात की नाही नाही ते कायद्याची अंमलबजावणी करत असताना झालेली चूक आहे आणि त्याच्यासाठी शिक्षा होऊ शकणार नाही. तर हे सगळ्यामधून तुम्हाला तुमची लोकशाही शोधावी लागते, तुमचं स्वातंत्र्य शोधावं लागतं. आणि हे होतं कसं की आपण जितकं क्रिटिकल आणि जितकं वोकल होऊ मोठ्या संख्येने तेवढं ह्या लोकांना आपली भीती वाटायला लागते. आपण एकट्या एकट्यामध्ये बोलायला लागलो तर त्यांना आपली भीती राहणार नाही. देशमुख यांचा प्रश्न फक्त मी बघतो काय आहे, मला थोडासा तो प्रश्न शोधत होतो. मी जे म्हटलं होतं की घटनेत काय बदल करता येईल परंतु गाभा बदलता येणार नाही असं सांगितलं होतं, तरी मूलभूत रचना जर बदलता येत नाही तर लोकशाही इतकी हतबल का असं त्याने विचारलं. होतं कसं की ते झालेलं आहे की मूलभूत गाभा बदलता येणार नाही परंतु लोकशाही कशी राबवायची आणि कशी नांदवायची हे आपण ज्यांना निवडून दिलेले ते लोक ठरवतात. आणि म्हणून जर का सांगितलं असं की पार्लमेंटचं सेशन तुम्ही घ्यायला पाहिजे तर 3 सेशन घेतील आणि संपवून टाकतील, त्याच्यावर जास्त सेशन घेणार नाहीत. पण कायद्याची अंमलबजावणी झाली तर झालेली आहे ना, परंतु जिथे प्रश्न विचारले पाहिजे आणि त्याच्यावर तुम्ही उत्तर दिले पाहिजे अशा दोन्ही गोष्टी तुम्ही करणार नसाल तर खऱ्या अर्थाने लोकशाही आणत नाही. म्हणून घटना ते कोणची घटना दुरुस्ती करणार नाहीत, एक सांगतो तुम्हाला, ते घटना दुरुस्त्या करणार नाहीत, ते घटनेची अंमलबजावणी करणार नाही. आणि मुद्दा तो आहे आपला की घटनेची अंमलबजावणी होत नाही आहे. म्हणजे लॉकडाऊन मध्ये देशाचा जीडीपी -23% होतो आणि अंबानीचा प्रॉफिट हा प्लस मध्ये जातो या 5 महिन्यामध्ये, तर हे झालं कसं हे प्रश्न विचारण्यासाठी क्वेश्चनारच राहणार नाही तुमच्या पार्लमेंटमध्ये. तर अशी ती व्यवस्था निर्माण करून ठेवतील. सुनीती, तू डॉक्टर काफिल खानांच्या बद्दल विचारलं होतं, मला असं वाटतं थोडं पार्श्वभूमीमध्ये पण आपण जाऊया की काफिल खान बालरोग तज्ञ, म्हणजे कोइन्सिडन्सने विनायक सेन सुद्धा बालरोग तज्ञच, म्हणजे त्याचा तसा काही डायरेक्टली तसा संबंध नाही. परंतु गोरखपूरमध्ये एन्सेफेलायटिसने मुलं ऑक्सिजन सिलेंडर नसल्या कारणाने त्यांचे मृत्यू होत होते आणि त्या बीडी हॉस्पिटलमध्ये काफिल डॉक्टर काफिल खानांनी हा प्रश्न उचलला ऑक्सिजन सिलेंडर्सच्या बद्दल आणि त्यांच्याच वरती जो होता की क्रिमिनल निग्लेक्ट असा म्हणून त्यांच्यावरती आरोप टाकण्यात आला आणि त्यांना 2017 सप्टेंबरमध्ये मला वाटतं त्यांना जे आहे त्यांची अटक झाली. त्याच्यात म्हणजे काफिल खानांनी खरं म्हटलं तर त्या हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीची व्यवस्था नाही आणि मुलं का मरत आहेत खरं म्हटलं तर त्याच्याबद्दल त्यांनी केलं होतं. म्हणजे ते त्यांच्या ज्याला नोकरीशी, त्यांच्या कामाशी, त्यांच्या व्यवसायाशी ज्याला आपण म्हणतो की इमान राखूनच त्यांनी तो सगळा प्रश्न उचलला होता, पण त्यांना ते पकडलं गेलं. त्यांचं आडनाव हा काही त्याच्यामध्ये म्हणजे ज्याला आपण म्हणतो काय इट्स नॉट अ कोइन्सिडन्स
त्यांचं नाव त्यांचं जे आहे इट नॉट अ कोइन्सिडन्स. पण त्याच्यानंतर त्यांना अनेक महिने जेलमध्ये फक्त काम चांगलं स्वतः केल्याबद्दल घातलं आणि त्यानंतर सोडल्यानंतर मग भाषणाच्या साठी त्यांना परत पकडलं गेलं. म्हणजे मला तर अशी भीती वाटत होती की ह्यावेळेला काफिल खान जेव्हा रात्री परत जेव्हा सुटतील तेव्हा बाहेर आल्या आल्या परत काही तिसऱ्या गोष्टीवरती तिसऱ्या आरोपाखालती त्यांना परत आतमध्ये घेतलं जाणार नाही. म्हणजे आता मगाशी जसं संजय सर म्हणाले तसं व्यवस्थेवरचा विश्वास उठणं चांगलंच आहे. म्हणजे पाकिस्तानी मैत्रिणी आम्हाला 80 दशकामध्ये हसायच्या म्हणायच्या तुम्हाला फारच विश्वास आहे नाही का तुमच्या शासनावरती तुमच्या व्यवस्थेवरती, आमचा विश्वास केव्हाच उडालाय. म्हणजे तेव्हा असं वाटायचं का या काय मैत्रिणी बोलतात. आज आता लक्षात आलंय की पाकिस्तानच्या स्त्रीवादी मैत्रिणी 80 दशकामध्ये आम्हाला कशा पद्धतीचं सुतोवाच करत होत्या. तर हा जो त्याच्यामध्ये मुद्दा आहे की नाही, म्हणजे वारंवार त्या व्यक्तीला पकडणं एका गोष्टीमध्ये, याला ज्याला आपण म्हणतो की आपण एखाद्या गोष्टीला भूताळी किंवा एखाद्याला विच हंटिंग ज्याला आपण म्हणतो तसं करून त्या माणसाच्या मागे लागत राहणं, हा मला वाटतं संदर्भ आपल्याला परत लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे तुम्हाला बाहेर सोडता सोडता पुढचं वॉरंट त्यांच्या हातात तयारच असतं. म्हणजे तुम्हाला बाहेर सोडायचं नाही हा त्यांनी निर्णय आधीच ठरवलेला असतो. खरंय. आपण इथे थांबूया. युवराजला समारोप करण्याला सांगते पण तत्पूर्वी मला फक्त एवढंच सांगायचंय की सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे की उद्याचा जो दिवस आहे तो देशभर आपण एका तऱ्हेने पाळतो आहोत, साजरा करतो असं मला म्हणवत नाही. आता ज्या तऱ्हेचं लोकशाहीचं चित्र आता गेला 1.5 तास आपल्या पुढे उलगडलं गेलंय आणि आपल्याला सगळ्यांना ती भीषणता जाणवते आहे. पण उद्या सकाळचा कार्यक्रम जो आहे पुण्यामध्ये तो सकाळी 9 सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापाशी आम्ही सगळे जमणार आहोत. तर ज्यांना जे पुण्यातले साथी कार्यकर्ते इथे आहेत त्यांनी सुद्धा सकाळी 9 इथे यावं एवढं फक्त मी सांगते. आणि मला वाटतं की लढाई खूपच दीर्घ आणि खूपच अवघड आहे आणि आता ती अधिक अवघड झालेली आहे. म्हणजे आपण जेव्हा सरकारांना काय पहिली हुकुमशाही दुसरी हुकुमशाही आणीबाणी आणि सगळं म्हणत होतो त्याच्या खूप पलीकडे आता आपली सगळ्यांची स्थिती आहे आणि कायदे आणि एकूण सगळ्या लोकशाही व्यवस्था कशा काय ज्याला म्हणू आपण त्या पूर्ण काय नेस्तनाबूत केल्या जातात त्याचा आता आपण अनुभव घेतोय सगळे. या परिस्थितीत आता सरांनी सांगितलं, मनीषाताईंनी सांगितलं त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी उभं राहणं हे खूप गरजेचं आहे. लोकशाहीवरचा विश्वासच पुन्हा आपल्याला यश देईल असंही मला वाटतं. त्यामुळे संवैधानिक मार्ग न सोडता आपल्याला ह्या परिस्थितीतूनही आपली वाट काढायची आहे हे मला इथे आवर्जून सांगावंच वाटतं. मी समारोपासाठी युवराजला निमंत्रित. युवराज जिंदाबाद. समारोपाकडे जाण्याच्या अगोदर मला काही महत्वाच्या सूचना आणि माहिती द्यायची आहे. एकतर आपण येथून आता अभ्यास वर्गातून बाहेर पडताना त्याच्या अगोदर आपलं नाव आणि नंबर चॅट बॉक्स मध्ये टाकावा जेणेकरून पुढच्या अपडेट्स आणि आपल्याला एक रेकॉर्ड करण्यासाठी म्हणून ती व्यवस्था होईल. दुसरी महत्वाची आणखी सूचना, जसं हा अभ्यास वर्ग सुरू झाला तसाच पुढच्या आणखी 2 अभ्यासक्रम आपले आता जवळपास अभ्यास वर्ग हे झालेत तर त्याच्यामध्ये 18 आपण रोजगारावरती अभ्यास वर्ग घेणार आहोत. तोपर्यंत त्या अभ्यास वर्गासाठी रोजगार हा विषय आहे तर आपले प्रश्न एनएपीएम महाराष्ट्र आणि सुनीताई आणि संजय भाऊ यांच्याकडे आपण पाठवावेत. सुजय दादा चॅट बॉक्समध्ये एनएपीएम महाराष्ट्राचा ईमेल आयडी टाकला तर तो सगळ्यांना समजेल पण. आणि त्यासोबतच आपण 11 जुलैला एनएपीएम महाराष्ट्रचं युट्यूब चॅनल लॉन्च केलेलं आहे तर युट्यूबवरती एनएपीएम महाराष्ट्र म्हणून आपण सर्च करावं, लाईक करावं. फेसबुकवरती पण आपण आहोत, फेसबुक लाईव्ह पण असतं, फेसबुक एनएपीएम महाराष्ट्र फेसबुक पेजला पण लाईक करावं. हे सर्व सूचना फेसबुक लाईव्ह वरती पाहणाऱ्या आपल्या साथी मित्रांशी मित्रांना पण आहे. आपण फेसबुक मॅसेंजरवरनं पण आपला प्रश्न विचारू शकता. एनएपीएम महाराष्ट्राच्या ईमेल आयडी पण आपल्याला मिळालेला आहे, त्याच्यावरतीही रोजगारावरती प्रश्न आपण टाकावा. दुसरी गोष्ट, 11 जो अभ्यास वर्ग आहे तो अभ्यास वर्गाचा पुढच्या 2 आम्ही त्याचा विषय आणि वक्ते आपल्याला कळवूच आणि या अभ्यास वर्गात आपण सतत सहभागी राहत राहू. एकतर मला मत मांडताना किंवा आता हे आभाराचं काम करताना आपल्या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद जिंदाबाद देताना, कारण
तुमची पिढी म्हणजे आता ही वक्ते आणि सुनीतिताई असतील, संजय भाऊ असतील आणि मान्यवर, तुमच्याकडे पूर्वी शिबिर व्हायची, अभ्यास वर्ग व्हायचे, पण आता हा अध्ययनाचा प्रकार जो झाला कमी झालाय, कारण व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी असेल किंवा आणखी वेगवेगळे वेळचा भाना देऊन असेल, तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अशा प्रकारच्या अभ्यास वर्गातून अध्ययनाची सवय लागते आणि अध्ययन होत आहे असे अभ्यास वर्ग याचा म्हणजे पाहिलं तर आता सध्या इतके वेबिनार्स आहेत, स्वराज इंडियाचे आहेत, सेवा दलाचे आहेत आणि वेगवेगळे आणखी वेबिनार्स समांतर पातळीवरती चालत असतात, तरी आपण ह्या अभ्यास वर्गामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व साथींचा मी पुन्हा एकदा एनएफएम महाराष्ट्र करून मनपूर्वक धन्यवाद आणि जिंदाबाद करतो. सोबतच मनीषाताई आणि डॉक्टर नितीन भाऊ नवसागरे सर, आपण अतिशय व्यवस्थितपणे समजेल अशी मांडणी केली जी आम्हाला आणि इतर सगळ्या साथी लोकशाहीची जी बाजू आहे मनीषाताईंनी त्या पद्धतीनं ही खूप सोप्या पद्धतीनं मांडणी केली. सर्व प्रश्न विचारणाऱ्या साथींचंही इथे मी धन्यवाद देतो. सो आणि आपण सतत त्या अभ्यास वर्गांच्या माध्यमातून एकत्र येत राहू, पुढे आणखी अशा चर्चा करत राहू आणि लोकशाही समृद्ध करण्यासाठी आपण सर्व एकतेने पुढे जाऊ. जिंदाबाद, धन्यवाद, जय जगन्नाथ.